देश भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमेचं पूजन होत. त्यांचे गुरुजी आज व्यासपीठावर उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. हा एक यशोद महोत्सवाचा मोठा योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. गुरुजींच्या गुरुजींची पाद्यपूजा आज आपल्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न इथं होतीये. मी वैजयंता पाटील भोजनालयाचे संपत केशव पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुराधा संपत पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन गुरुजींचे गुरुजी परमपूजनीय पंडित श्री शरदचंद्र प्रताप गुरुजी यांची पाद्यपूजा आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावी. परम पूजनीय पंडित श्री शरदचंद्र प्रताप गुरुजी, पंडित अतुल शास्त्री गुरुजींचे गुरुजी, आज दुग्ध शर्कर आयोग आहे. हे व्यासपीठ आज विशेष शोभनीय आहे, शोभनीय आहे. चावडी चौकामध्ये असणाऱ्या वैजयंता पाटील भोजनालयाचे मान्यवर पाटील साहेब यांच्या आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते आज गुरुजींची पाद्यपूजा होती आहे. अतिशय विलक्षण योग आज जुळून आलेला आहे. धन्यवाद चेअरमन आदरणीय चंद्रकांत साहेबांनी बगरी गुरुजींना हार अर्पण केलेला आहे आणि प्रतापचंद्र गुरुजींना देखील, शरदचंद्र प्रताप गुरुजींना देखील हार अर्पण केलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि यशोद महोत्सवाच्या वतीनं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागतही करतो. आणि आज या सांगीतिक कथेला जे साथसंगत करणार आहेत तबल्याची साथ संगत करणारे श्रीयुत मिलिंद मराठे यांचंही स्वागत, बँकेचे ज्येष्ठ संचालक ऑक्टोपॅडची साथ संगत करणारे धन्यवाद. या महोत्सवासाठी जे प्रायोजक आहेत त्यांचाही काल आपण सत्कार केला होता, आजही काही प्रायोजकांचा आपण इथे सत्कार घेतो आहोत. वैजयंता पाटील भोजनालय कराड चे दीर्घकाळचा सत्कार होतोय.
चार ग्रंथ में आज होते सब पार्टी बहनी है दुसरे प्रायोजक आहेत श्री दुर्वा इन्फ्रास्ट्रक्चरचे श्री युवराज पाटील आणि वयाची 75वी आणि 100वी पूर्ण करावी शतक पूर्ण करावं अशा सर्वांच्या वतीने त्यांना चव्हाण काकांना आणि चौहिणीला हा एक गुरुला हवा असणारा आनंद आज मला झालेला आहे. पण दोन चमकते तारे जे माझे भारवचे आहेत ते दोन्ही चमकते तारे आज त्यांचा प्रकाश होताना मला दिसतो आहे. काल प्रथमेश आपल्याकडे आलेला होता आणि आज ते दुसरा तारा म्हणजे भगरे गुरुजी हा इथे कराड नगरीत मला चमकताना दिसतो आहे आणि गुरुला हवा असलेलं ते मिळालं. श्री गुरवे नमः. गोपाल
कुंज में विराजे घनश्याम राधे राधे, कुंज में घनश्याम कुंज में विराजे घनश्याम राधे राधे, अरे सगळं दे ना कुंज में विराजे घनश्याम राधे राधे, कुंज में विराजे घनश्याम लक्ष्मी नारायण भगवान की, सर्व संतन की, सद्गुरुनाथ महाराज की, नमः पार्वती पतये, हर हर महादेव हर। नंद नंदन व्रज जन वंदन भगवान श्री कृष्णांचा कथा भाग आज पासून आपण श्रवण करणार आहोत। आज माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट अशी की वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी अनेक पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, पण त्यामध्ये आजचा हा कार्यक्रम थोडा आगळा वेगळा आणि माझ्यासाठीचा विशेष असा की ज्यांना मी माझं आराध्य मानतो, सद्गुरु मानतो, असे परमपूजनीय प्रातस्मरणीय परमादर्श प्रतापे महाराज आज आपल्या इथे येऊन गेले आणि त्यांच्या आगमनाने निश्चितपणे या आपल्या महोत्सवाला चार चांद लागतील यात शंकाच नाही। आणि म्हणूनच अतिशय सुंदर रीतीने या कार्यक्रमाचा आरंभ आपण इथे केला आहे। आपल्याला कल्पना असेल की 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आपण इथे शिवराम कृष्ण कथा केली होती त्यावेळेला जगद्गुरु करवीर पीठाधीश्वर शंकराचार्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं। त्यांची आधी पाद्यपूजन करून त्यांचं आशीर्वचन होऊन मग आपण कथेला आरंभ केला। त्याचप्रमाणे आत्तासुद्धा हा कालावधी अतिशय यासाठी महत्त्वाचा आहे। महाराज जे आहे ते नर्मदेच्या काठी आहे आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की साधारणपणे कराड या शहरामध्ये अंदाजे 70 मंडळी अशी आहेत की ज्यांनी स्वतः नर्मदा परिक्रमा केलेली आहे। त्याच्यातल्या बहुतेक मंडळींनी पायी परिक्रमा केलेली आहे, काही मंडळींनी गाडीतून परिक्रमा केली आहे। पण तुम्ही पायी परिक्रमा करा अथवा गाडीतून करा, या परिक्रमेमध्ये तुम्हाला भालोद हे गाव लागतं आणि त्या गावामध्ये तो जो आश्रम आहे या संपूर्ण 3400 किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्तीचा जर कुठे आश्रम असेल तर ते फक्त 2 आश्रम आहे। एक मध्य प्रदेशामध्ये बडवाहाला श्रीराम महाराज जे नुकतेच आत्ता त्यांनी देह ठेवला आपल्याला कल्पना असेल, तो एक आश्रम महाराष्ट्रीयन व्यक्तींसाठीचा अगदी हक्काचं ठिकाण मानलं जातं आणि गुजरातमध्ये भालोद हे गाव या ठिकाणी जो आश्रम आहे तो
त्यात पुन्हा विशेषता अशी आहे की नर्मदेतून प्रकट झालेली दत्तमूर्ती त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे. म्हणजे जी जी मंडळी कोणी गेली असतील त्या सर्वांना माहिती आहे की तिथे जी दत्तमूर्ती आपण बघतो ती नर्मदेतून प्रकट झालेली आणि तीच दत्तमूर्ती आपण आपल्या आश्रमामध्ये तिथे स्थापित केलेली आहे. अतिशय दिव्य अशी ती मूर्ती आहे. काही तुम्ही काही बोलण्याची सांगण्याची देखील गरज नसते. एक वेळेला फक्त डोळे भरून ते सगळं स्वरूप आपल्या नजरेमध्ये साठवा. निश्चितपणे प्रत्येकाची इच्छा कामना पूर्त होते अशी आजपर्यंतचं आमचं तिथला अनुभव आहे. तर अशा पद्धतीने महाराजांनी देखील माझ्या विनंतीला मान दिला आणि स्वतः इथे आले. कारण 2 दिवसापासून ते वाडीला होते. ग्रहण आणि ग्रहणाच्या नंतर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा एक उत्सव, त्या उत्सवाचं देखील त्यांना प्रधानत्व होतं. दोन्ही शंकराचार्य त्या ठिकाणी होते. करवीर पीठाचे आचार्य होते, संकेश्वर पीठाचे आचार्य होते आणि महाराजही होते. आणि त्यांना मी विनंती केली की निदान माझ्या कार्यक्रमाला आरंभ आपण करून द्या. त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले आणि या सगळ्या महोत्सवाचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय श्री चरेगावकर साहेब आणि संपूर्ण यशवंत बँकेचे संचालक असतील, पदाधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा सभासद असतील, अशा सर्वांच्या माध्यमातून होणारा हा जो उत्सव आहे याची दशकपूर्ती व्हायची आहे. दशकपूर्ती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मंडळी. आणि म्हणून या दशकपूर्तीच्या निमित्ताने म्हणून कुठला एखादा आपण विषय निवडावा तर एक मनामध्ये 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपल्या मनामध्ये होते. पण एकच विषय असा घ्यावा की जो 3 दिवस आपल्याला चालवता येईल असा एक विचार मनात आला की 3 दिवस वेगवेगळे विषय बोलावे. मग नंतर परत त्यांनी सांगितलं की नाही, एकच विषय आपण 3 दिवस करू. मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तर त्याप्रमाणे यावेळेला आपण कृष्णचरित्र हा विषय नक्की केलेला आहे. अतिशय दिव्य असं हे सगळं चरित्र आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण जे आहे ते कृष्णस्तु भगवान स्वयं पूर्ण परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, 16 कलांनी युक्त असलेले जो काही अवतार भगवंताचा झालेला आहे. दशावतारांचा जर विचार केला तर हा 8वा अवतार म्हणता येईल. आणि म्हणून हा अवतार आपल्याला हेच सांगतोय की कायम आठवण ठेवा आपली, त्या भगवंताचं स्मरण ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हा अवतार 8वा आहे दशावतारांचा जर विचार केला तर अशा पद्धतीचा हा दिव्य अवतार. पण मात्र भगवंतानी हे देखील सांगितलेलं आहे की ह्या ही जी काही लीला माझी आहे याचं तुम्ही अनुकरण मात्र करायचं नाही आणि ते तुम्हाला शक्य देखील नाही. जर तुम्हाला अनुकरण करायचं असेल तर माझा आधीचा जो अवतार आहे जो त्रेतायुगामध्ये झालेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, त्या बाबतीतलं तुम्ही अनुकरण करू शकता. कारण प्रभू रामचंद्रांचं हे संपूर्ण जीवन हे धर्माला कुठेही तडा न जाऊ देता, कुठल्याही मर्यादा न ओलांडता असं असणारं दिव्य चरित्र म्हणजे हे मर्यादा पुरुषोत्तमाचं. पण हे पुरुषोत्तम वेगळे. हे कोणते पुरुषोत्तम आहेत तर हे लीला पुरुषोत्तम आहे. लीला पुरुषोत्तम यांना कुठल्या सीमारेषाच नाही. यांनी जन्माला येण्या आधीपासूनच्या सगळ्या सीमारेषा ओलांडल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या कोणत्याही लीलेचं अनुकरण करण्याचा आपल्याला अधिकार नाही. उलट भगवान श्रीकृष्णांच्या लीलेचं जो कोणी अनुकरण करेल त्याला दोष प्राप्त होईल. पण ज्या जो कोणी चिंतन करेल भगवंताच्या नामाचं, त्याच्या धामाचं, त्याच्या मंत्राचं आणि त्याच्या लीलांचं, त्याला मात्र शतगुणित 100 पटीने फळ प्राप्त होईल एवढं मात्र नक्की आहे. म्हणून कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपण म्हणतो की द्वादशाक्षरी महामंत्र जो आपल्याला दिलेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, दिव्य मंत्र आहे. मग ह्या मंत्राचाच आधार जर तुम्ही घेतला तर निश्चितपणे या संसार सागरातून सही सलामत तुम्ही पार जाणार यात शंकाच नाहीये. कारण जीवनामध्ये हे हवंय अशी ही हाव जी आहे ती केव्हा संपेल, त्याला काही कालावधी आहे का की नाही, या वयानंतर ही गोष्ट आता गरज नाही असं होतच नाही. कधी कायम काही ना काहीतरी हवं आहे. कारण आपण सर्वजण गृहस्थ आहोत, संसारी आहोत, आपण कोणी साधू नाही. पण मात्र असं असताना देखील ज्याला एकदा भगवंताच्या नामाचं जर समजा प्रेम प्राप्त झालं आणि त्या नामामध्ये एकदा तो जो आनंद आहे तो जर प्राप्त व्हायला लागला
मग मात्र समजायचं की जीवनामध्ये सगळ्या गोष्टी त्याला तुच्छ वाटायला लागतील. जे मिळालंय त्याच्यामध्ये देखील त्याला समाधानाची प्राप्ती होईल. आपल्याला 100 मिळाले तर 1000 कसे मिळतील याचा विचार, 1000 मिळाले तर 10 कसे मिळतील, 1,00,000 कसे मिळतील, 1,00,000 कसे मिळतील, कायम हाच विचार आहे. पण असं कधीही आपल्याला वाटत नाही की जे माझ्याकडे आहे ते सगळ्यात चांगलं आहे, योग्य आहे, याच्यापेक्षा मला जास्त काही आता प्राप्त करण्याची गरज नाही असं वाटत नाही. पण जो कोणी साधक आहे, उपासक आहे, निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये त्याला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याला त्याच्यात समाधानाची प्राप्ती होते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त झालंय त्याच्यामध्ये समाधान कुठे मिळालंय, आणि ते समाधान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला कृष्ण चरित्राशिवाय गत्यंतर नाही. अहो देव असले म्हणून काय झालं का, त्यांच्या जीवनात कधी अडचणी आल्याच नाही का, त्यांना दुःख नाही का? आहे ना. पण तरी देखील दुःख गुरवळत बसून आपलं कार्य त्यांनी सोडलंय का, याकडे थोडस लक्ष द्या. ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही देवतेचं चरित्र श्रवण करतात किंवा पठण करतात तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्यक्ष भगवंत म्हणजे परमात्म्याच्या जीवनामध्ये देखील, त्यांच्या अवतारांमध्ये देखील, त्यांच्या जीवनात नाना प्रकारच्या अडचणी होत्या, त्रास होताच, मनस्ताप होताच, पण योनीतून मला मार्ग काढायचा आहे. आणि हा विचार ज्या वेळेला तुम्ही मनामध्ये कराल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला तुमच्या जीवनाचं ध्येय साध्य होईल, यात शंकाच नाही. आता भगवंताचा हा अवतार पा गंमत कशी आहे, आम्ही तर रामाचा देखील जन्म करतो, आम्ही कृष्णाचा देखील जन्म करतो, पण खरा तो जन्म आहे का? नाही ना. का? कारण परमात्मा हा अजन्मा आहे, त्याचा कधी जन्मच झालेला नाही. मग त्याचा जर जन्मच झालेला नाही तरी देखील आम्ही मात्र रामनवमीचा उत्सव करतो, जन्मोत्सव, कृष्णाष्टमीचा, जन्माष्टमीचा आम्ही उत्सव करतो. का? त्यावेळेला भगवंताचा जन्म झालेला नाही तर त्यावेळेला भगवंताने एक विशिष्ट अवतार घेतलेला आहे. अवतार घेणे आणि जन्म होणे याच्यात फरक आहे. आपल्याकडे लहान बालक जन्म घेतो, अवतार घेत नाही. अवतार नाही घेत. तुम्ही कोणतंही पारायण करत असाल, मग ते गुरुचरित्राचं असो अथवा कोणतंही का असेना, पण या पारायणाच्या शेवटी एक अवतरणिका दिलेली असते. याच्यामध्ये या सगळ्या अध्यायांचं सार त्याच्यामध्ये सामावलेलं असतं आणि त्याचं नाव काय? अवतरणिका. म्हणजेच अवताराचं मूळ काय आहे तर ते हे आहे. आणि हेच आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्रेतायुग संपलं. त्रेतायुगामध्ये आपल्याला कल्पना आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं कार्य जे आहे ते कशासाठी झालं असं विचारलं की मुळामध्ये भगवान अवतार घेतातच कशासाठी, काय गरज आहे? भगवंत अवतार का घेतात? परित्राणाय साधूना. जी जी कोणी ह्या भूतलावर मृत्युलोकामध्ये माझं स्मरण करतात आणि नित्य माझं गान करतात, नामस्मरण करतात, त्यांना आनंद देण्यासाठी म्हणून माझं येणं जास्त गरजेचं आहे. आणि मग दुसरा उद्देश, विनाशाय च दुष्कृताम. पहिल्यांदा जे माझे भक्त आहे त्यांना आनंद देणे, आणि मग आल्यानंतर दुसरं उद्देश काय? तर विनाशाय च दुष्कृताम. आणि म्हणून भगवंत जेव्हा आले प्रभू राम अवतारामध्ये त्यावेळेला समस्त सगळ्या साधू संत आणि ऋषी मुनींना आनंद देणे, समस्त सगळ्या भक्तांना आनंद देणे, त्यांचं तारण करणे हा पहिला उद्देश. आणि मग आता आलेच तर विनाशाय च दुष्कृताम, रावण कुंभकर्णाला मुक्त करणे हा दुसरा उद्देश म्हणजे. आपल्याला कल्पना आहे की जय विजयांना मिळालेला हा जो शाप आहे तो शाप काय आहे? त्यावेळेला सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चार ब्रह्मपुत्रांनी शाप दिलाय की तुम्ही 3 जन्म तुम्हाला मृत्यूलोकात जावं लागेल, ते देखील राक्षस योनीमध्ये. म्हणे का? कारण तुम्ही आमचा अपमान केलाय, अपमान केलाय म्हणून. याची शिक्षा आहे तुम्हाला, हा शाप आहे. आणि जर भगवंतावर तुम्ही प्रेम केलं, श्रद्धा ठेवली, भक्ती केली तर तुम्हाला 6 जन्मानंतर पुन्हा या वैकुंठ लोकामध्ये येता येईल. आणि भगवंताची ईर्ष्या, द्वेष, मत्सर असं जर केलं तर मात्र 3 जन्म घ्यावे लागतील. आता जय विजयांनी विचार असा केला की भगवंताची भक्ती आणि श्रद्धा जर आपण करत राहिलो तर आपल्याला 6 जन्मापर्यंत मृत्यूलोकात राहावं लागेल. मग आपल्याला इतके जन्म घ्यायचे नाही इथे,
मग काय करायचं? तर म्हणे नाही, मग त्या साथी म्हणून भगवंताचा ईर्ष्या द्वेष मत्सर करायचा आहे, भगवंताबरोबर युद्ध करायचं आहे, आणि त्या माध्यमातून 3 जन्मानंतर लगेचच आपल्याला पुन्हा वैकुंठ लोकामध्ये येता येईल. आणि म्हणून हे 3 जन्म जे आहेत ते सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगामध्ये झालेले. सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे झाले, नंतर त्रेतायुगामध्ये रावण, कुंभकर्ण हे झाले, आणि द्वापर युगामध्ये शिशुपाल, दंतवक्त्र हे द्वापर युगामध्ये झाले. अशा 3 युगांमध्ये हे 2-2 म्हणजे 1-1 जोडी जी आहे जय विजयांची ती आली जन्माला. पण राक्षसी वृत्ती, राक्षसी वृत्ती, आणि या राक्षसी वृत्तीमुळे खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमुळे खरं तर त्यांना मुक्तता झाली 3 जन्मानंतर. जर भगवंताची भक्ती करत राहिले असते तर 6 जन्म. आणि म्हणून आता जे भगवंत आलेत ते सगळ्यांना आनंद देण्यासाठी. आणि म्हणून पहा, कृष्ण चरित्रातला गाभा असा आहे, सच्चिदानंद रूपाय. कृष्ण चरित्र कसं आहे? तो सत रूप आहे, चित रूप आहे आणि आनंद रूप आहे. तो आनंद देणारा आहे समस्त सगळ्या भक्तांना. आनंद देण्याचं कार्य जर कोणी करत असेल, काम जर कोणी करत असेल, तर तो परमात्मा कोणत्या अवतारामध्ये? कृष्ण चरित्रामध्ये. मग भगवंताला येण्याचं कारण देखील काय आहे? तर ज्या वेळेला युग बदललं, काळ बदलला, भगवंत त्रेतायुगानंतर अवतार कार्य त्यांचं समाप्त झालं, आणि त्यानंतर पुन्हा युग बदललं, द्वापर युग आलं, आणि ह्या द्वापर युगामध्ये पुन्हा या पृथ्वीतलावर मृत्यू लोकामध्ये अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार सगळीकडे बोकाळला. आता इतका अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार बोकाळला, आणि म्हणून ही पृथ्वी जी आहे ती गायीच्या रूपामध्ये वैकुंठामध्ये गेली आहे मंडळी, गायीच्या रूपामध्ये. आता ती पृथ्वी गायीच्याच रूपात का गेली हे देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून गाय ही आमच्या समस्तांसाठी दैवत आम्ही जे मानतो त्याचं मुख्य कारण ते. कोण म्हणतं गाय ही फक्त हिंदू धर्मीयांची माता आहे? मुळीच नाही. अरे गाय जी आहे, गावो विश्वास्य मातरा, हा गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे. गायीला तुम्ही अशा एका कुठल्या धर्मामध्ये अडकवू नका. गायीने कधी असं म्हटलं नाही की फक्त हिंदू धर्मीयांचं रक्षण करा असं म्हटलंय का? नाही. हीच पृथ्वी गायीच्या रूपामध्ये जेव्हा वैकुंठात गेली आणि भगवंताला आठवण करून दिली, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, तुमचं कुठल्या तरी नवीन अवतारामध्ये येणं गरजेचं आहे. त्यावेळेला पहिल्यांदा प्रभू आले वामन अवतारामध्ये, त्यावेळेला पहिल्यांदा प्रभू आले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम अवतारामध्ये. आता मला सांगा, ज्या वेळेला ही पृथ्वी गायीच्या रूपामध्ये वैकुंठात गेली त्यावेळेला दुसरे धर्म ह्या मृत्यूलोकात होते तरी का? नव्हते. त्यावेळेला धर्म होता फक्त सनातन वैदिक हिंदू धर्म, केवळ तेवढाच धर्म. बाकीचे तुम्ही कोणतेही धर्म बघितले तरी त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं आयुर्मान, त्यांचा जन्म ह्या प्रत्येक धर्माचा 5000 पेक्षा आधी झालेलाच नाहीये. 5000 वर्षाच्या सगळ्या नंतरचे हे सगळे धर्म. त्याच्यामुळे गाय जी आहे ती ही समस्त सगळ्या धर्मियांची माता आहे. गावो विश्वस्य मातरा. आता ज्या वेळेला सांगितलंय युग बदललंय, पुन्हा परिस्थिती तीच आहे मृत्यूलोकामध्ये, तुमचं येणं गरजेचं आहे, आणि मग त्यावेळेला भगवंतांनी आता निर्णय घेतला की आता मला राजा व्हायचं नाही, कारण गेल्या अवतारात मी राजा झालो, काय यातना असतात, काय त्रास असतात, हे सगळं मला माहितीये. म्हणजे प्रजेचं पालन पुत्रवत करायचंय सोपं नाहीये. रामराज्य चालवणं बोलणं फार सोपं आहे, हो शक्य नाही बरं, विचार देखील करू नका. रामकथेमध्ये जर तुम्ही बघितलं, बाप रे बाप, आपल्या पत्नीचा त्याग केल्यानंतर भागवतामध्ये असं म्हटलंय की प्रभू रामचंद्रांनी 13 वर्ष 13000 वर्ष पर्यंत राज्य चालवलंय. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे 11000 वर्ष 11000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी राज्य चालवलं. पण त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी, पत्नीचा त्याग केल्यानंतर रामजींनी कधीही मिष्टान्नाचं भक्षणच केलं नाही, गोड कधी खाल्लंच नाही, जेवलेच नाही. पत्नीचा त्याग केल्यानंतर रामजी आमचे कधीही गादीवर झोपलेच नाही, आणि पत्नीचा त्याग केल्यानंतर रामजींनी सोन्याचे अलंकार अंगावर धारण केले नाही. पण राजाचा नियम असा की राजगादीवर, राजसिंहासनावर बसताना राज मुकुट धारण करावा लागेल, तेवढा फक्त राजमुकुट धारण करायचा,
एकदा सिंहासनावरून खाली उतरले की पहिल्यांदा मुकुट काढून ठेवायचा. मला सांगा असा राजा होणे आहे शक्य नाही मंडळी. आणि म्हणून द्वापर युगामध्ये भगवंतांनी विचार केला की आता मला यायचं आहे पण आता मला राजा नाही व्हायचं आहे. अरे भले द्वारका नगरी वसवली स्वतः राजा झाले का? नाही. आजोबांना उग्रसेनांनाच राजा केलं. स्वतः मात्र सर्व राज्य स्वतः चालवलं पण राजसिंहासनावर शेवटपर्यंत कधीही आमचे प्रभू बसलेच नाही कारण राजा नाही व्हायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला आधीच्या अवतारामध्ये आईची सेवा माझ्याकडून झाली नाही. आय आई कोण? गाय. ती आई आहे माझी, ती माता आहे खऱ्या अर्थाने. मंडळी मला सांगा की आपण खऱ्या अर्थाने त्या गायीला माता मानतोय का? हे महत्वाचं आहे. कारण अनेक अशी मंडळी आहेत की ज्यांना जी सक्षम आहेत त्यांना मी सांगतो बाबा रे काही तुमच्याकडनं सेवा दान धर्म नाही घडला हरकत नाही पण दाराशी निदान एक गाय तरी असू द्या. बघा खऱ्या अर्थाने तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये समृद्धी आणि शांती या दोघांचं मिलन जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुमच्या दाराशी गाय असली पाहिजे. नुसती तुमच्या दाराशी गाय असणं तिची सेवा तुमच्याकडून घडणं हे देखील सगळ्यात पुण्याचं कर्म आहे. लक्षात घ्या ते घडलं पाहिजे. पैसा अमाप आहे आमच्याकडे, लायकीपेक्षा जास्त आहे, अकलेपेक्षा जास्त आहे. मग अशा वेळेला आम्ही काय करतो? 50,000 कुत्रे घरामध्ये आणतो. काय त्यांचे लाड आहे हो, बाप रे बाप, कमाल. मालक स्वतः सातवी नापास पण तो मात्र कुत्र्याशी इंग्लिश मध्ये बोलायला पाहतो. म्हणजे मला तर मोठं आश्चर्य वाटत की त्यांना फक्त तीच भाषा कळते की काय? का बरं त्यांना ही मराठी भाषा कळत नाही, बाकीची भाषा कळत नाही, काय चाललंय हे? अरे त्या कुत्र्यांसाठी एसी रूम, कुत्र्यांसाठी नाना प्रकार सगळ्या गोष्टी, एसी गाडी मध्ये त्यांना फिरायला. आणि तेच गायीची सेवा करा म्हटलं तर मात्र ते चालत नाही. अरे मुक्या प्राण्यांवर दया करा इथपर्यंत ठीक आहे, हा अतिरेक चाललाय मंडळी, हा अतिरेक चाललाय. तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या अवताराचं सूक्ष्मपणे बघायचं असेल ना पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की 5,500 वर्षापूर्वी झालेला हा योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अवतार आणि आजचं आपलं जीवन याच्यात किती अंतर आहे. आणि मग मात्र आपल्या जीवनामध्ये ही कृष्ण कथा कृष्ण चरित्र किती महत्वाचं आहे. आपण काय याच्यातनं घेतोय हे फार महत्वाचं आहे मंडळी. आम्ही काय शिकलो यातनं? गायीची सेवा आजकाल राहिली नाही मंडळी, सेवा राहिली नाही. मान्य आहे की गायीची सेवा तुम्ही करत नाही आणि म्हणून भगवंतांनी विचार हा केला की आता द्वापर युगामध्ये येईल तर राजा व्हायचं नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट गायीची सेवा माझ्याकडनं घडली पाहिजे जी गेल्या अवतारात घडली नाही. त्या दोन गोष्टी महत्वाच्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की गेल्या अवतारामध्ये जेवढे ऋषी मुनी मला वनवासामध्ये असताना भेटले सगळ्यांची अशी इच्छा की आपण परब्रह्म आहात, परमात्मा आहात, तुमची काही सेवा आमच्याकडून घडू द्या. पण आपण वनवासी आहोत, ऋषी मुनींकडून सेवा घेणं तर फार दूरची गोष्ट. त्याच्यामुळे ऋषी मुनी नाराज होते. त्याच ऋषी मुनींना मात्र आपण शब्द दिला होता की ठीक आहे यावेळेस मला तुमची सेवा घेता येणार नाही, तुम्हाला माझ्या बरोबर पुढे येता येणार नाही. हे जरी खरं असलं तरी मात्र पुढच्या अवताराच्या वेळेला मात्र तुम्ही सर्वांनी गोपींच्या रूपामध्ये गोकुळात जन्म घ्या. या सगळ्या गोपिका तुम्हाला काय वाटलं? सर्वसामान्य स्त्री आहे की काय? छे, मुळीच नाही. अरे ऋषी रूपा गोपी, देवरूपा गोपी, सिद्ध रूपा गोपी, सिद्ध साधन रूपा गोपी, एकापेक्षा एक. ज्या वेळेला भगवंत आणि गोपिकांमध्ये वाद विवाद झाला त्यावेळेला सगळ्या गोपिका जिंकल्यात, भगवंत हरले तुला या सगळ्या गोपींच्या समोर. म्हणजे त्या सर्वसामान्य स्त्री आहेत का? नाही, त्या ऋषी रूपा गोपी आहे, त्या देवरूपा गोपी आहे. आणि त्यांना आनंद देता आला पाहिजे हा भगवंताच्या मनातली इच्छा आहे. मग आता त्यावेळेला भगवंतानी नेमका अवतार घ्यायचा कुठे हा पहिला विचार, कुठल्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यावेळेला ह्या देशामध्ये तीन महासत्ता आहे, तीन महासत्ता. एक महासत्ता आहे जरासंधाची, दुसरी महासत्ता आहे हस्तिनापूरची आणि तिसरी महासत्ता आहे मथुरेची. अशा तीन महासत्ता होत्या आणि या तीनही महासत्ता भगवंताला उखडून टाकायच्या होत्या, उखडून टाकायच्या होत्या. कारण खऱ्या अर्थाने अधर्म तिथेच आहे. ज्या ज्या ठिकाणी महासत्ता आहे त्या त्या ठिकाणी अधर्म, अधर्माच्याच खाली ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत.
आणि म्हणून त्या महासत्ता उघडून टाकण्याचं सगळ्यात महत्वाचं कार्य भगवंताला त्या निमित्ताने करायचं आहे. मग आता ह्या तीन महासत्ता जर मला उघडायच्या आहेत तर या तीन पैकी एका ठिकाणी मला अवतार घेतला पाहिजे, तीन पैकी एका ठिकाणी. आता कित्येक लोक असं म्हणतात की ज्या वेळेला जालंधर आणि त्याची धर्मपत्नी अत्यंत पतिव्रता, तो मोठा दैत्य, भगवान महादेव देखील त्याच्याबरोबर युद्धात हारले, पण ही कोणाची ताकद होती? जालंधरची नाही बरं, ही सत्ययुगातली गोष्ट सांगतोय. ही त्याच्या पत्नीची ताकद, त्याची पत्नी जिचं नाव आहे वृंदा, अत्यंत पतिव्रता, त्या पतिव्रतेचं तेज इतकं मोठं असतं की पती कसाही जरी असला तरी त्याचं रक्षण होत असतं. सर्व देव वैकुंठात गेले, भगवंतांना सांगितलं हा जालंधर मातलाय भयंकर, त्याला मारा ना. आता तेव्हा प्रभूंनी सांगितलं त्यांना मारणं अवघड आहे. का? त्याची पत्नी म्हणे पतिव्रता आहे, आणि जोपर्यंत तिचं तेज काम करतंय तोपर्यंत त्याचा मृत्यू नाही आहे. मग काय करायचं? म्हणे मी बघतो काय करायचं. आणि म्हणून प्रत्यक्ष परमात्म्यानी जालंधरचं रूप घेतलं आणि वृंदाच्या घरी आले. वृंदाच्या घरी आले. आता वृंदाला तर असं की मग पती महाशय आले खूप दिवसांनी घरी. तिने आल्यानंतर स्वागत केलं, त्यांचं पाद्यपूजन केलं. म्हणे काय इच्छा आहे? खूप दिवसांनी येणं झालं, हो काय इच्छा आहे? काय नाही, तुझ्याबरोबर संभोग करण्याची इच्छा आहे. ठीक आहे म्हणे. आता पतीची इच्छा आहे म्हटल्यानंतर ती कशाला नाही म्हणे? पण तो पती आहे का? नाही, तो परमपिता होता, तो परमात्मा आहे, तो परब्रह्म आहे, तो परमेश्वर आहे, महाविष्णू आहे, हे तिला माहीत नाही. आता त्यानंतर तिचा जेव्हा संघ झाला दोघांचा, पातिव्रत्य स्खलन झालं तिचं, आणि लगेच इकडे जालंधरचा वध झाला, तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली की शक्यच नाही, माझ्या पतीचं वध किंवा हत्या कोणी करूच शकत नाही. का? कारण मी पतिव्रत आहे, मला माहिती आहे. मग माझं पातिव्रत्य गेलं कसं? आणि मग त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की परवाच्या दिवशी जो घरी आला तो माझा पती नव्हताच, तो महाविष्णू होता. आणि मग महाविष्णूंना तिने ठणकावून सांगितलं, विष्णू तू तू येऊन गेला परवाच्या दिवशी आणि तू माझं पातिव्रत्य स्खलन केलं, आता मी तुला शाप देते. आता या एका प्रसंगामध्ये अनेक लोक काही ना काहीतरी चित्र विचित्र बोलतात की देवानी हे असं करणं योग्य का, देवानी असं करणं योग्य का, की एका स्त्रीचं पातिव्रत्य घालवणं हे देवाचं कार्य आहे का, हे योग्य आहे का? अजून एक प्रसंग लोक सांगतात की इंद्रजिताचा यज्ञ विध्वंस करायला सांगितलं रामजींनी. अरे यज्ञदाता यज्ञ भोक्ता कोण आहे? तर तो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, महाविष्णू आहे. आणि ते जर अशी आज्ञा देतील की इंद्रजिताचा यज्ञ विध्वंस कर, योग्य आहे का? लोक याच्यावर देखील आक्षेप घेतात बरं. मग देवच असं करायला लागले तर कितपत योग्य, देव असं करायला लागले नीट समजून घ्या. पहिल्यांदा धर्माच्या बुरख्याखाली तुम्ही अधर्म जर माजवत असाल तर मात्र अशा वेळेला धर्म देखील विचार न करता अधर्माचं पहिल्यांदा ताडण झालं पाहिजे, हे शास्त्र वचने लक्षात घ्या. उद्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गंगाजलामध्ये दारू दिली आणि सांगितलं पहा बा गंगाजला ते काय हरकत नाही, गंगाजल तर किती पवित्र आहे, तुम्ही प्राशन केलं पाहिजे. मला सांगा ते तुम्ही प्राशन करणं योग्य का? बरं, गंगाजल नाकारणं योग्य का? मग दारू पिणं योग्य का? अशा वेळेला जरी धर्म दाखवत असले तरी सुद्धा त्याच्या मागे होणारा अधर्म, इंद्रजिताचा यज्ञ जर साध्य आणि सिद्ध झाला असता तर त्यानंतर अनेक साधू संत आणि ऋषी मुनींना यज्ञ करणं मुश्किल होऊन गेलं असतं, आणि म्हणून त्याच्या यज्ञाचा विध्वंस होणं गरजेचं आहे, तर बाकीचे विश्वभर सगळीकडे यज्ञ चालतील. म्हणून त्याचा यज्ञाचा विध्वंस करायला सांगितला. जालंधर सारखा महादैत्य ज्यांनी सगळ्या देवांना त्राही भगवान करून सोडलेलं आहे, आता भलेही ती पतिव्रत आहे पण तिच्यामुळे जर तो असा करत असेल, तिच्या जोरावर जर तो अधर्म करत असेल तर मात्र ती गोष्ट दर्जेची पण आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग तिने सांगितलं शाप काय दिला? म्हणे ठीक आहे मी तुला शाप देते. दे म्हणे काय तुला द्यायचं तो शाप दे, मी केलं हे मान्य, तू दगड होऊन पडशील म्हणे. पाहावं एका पतिव्रतेनं प्रत्यक्ष भगवंताला शाप दिला. काय शाप दिला तर म्हणे तू दगड होऊन पडशील. प्रभूंनी सांगितलं ठीक मान्य, तुम्हाला शाप दिलाय ना दगड होऊन पडशील मान्य.
पण त्याच्यावरही तूच वाहिली जाशील. आणि म्हणून महाविष्णू दगड झाले म्हणजे काय झाले, शाळीग्राम झाले, महाविष्णू ते झाले. पण त्या शाळीग्रामवर फक्त आणि फक्त पूजन कुठलंही करू नका, पण तुळशीपत्र मात्र गरजेचं आहे. मग ती वृंदा कोण झाली, तुळस झाली. म्हणून भगवंताला जे आहे आपल्या प्राणप्रिय पत्नीपेक्षा देखील प्रिय जर काही असेल तर ती तुळस आहे. म्हणून तुळशीलाच वृंदावन म्हणतात. तुम्ही दुर्वा वृंदावन म्हणतात का, बेल वृंदावन म्हणतात का, नाही, पण तुळस वृंदावन, कारण तिचं आधीच्या जन्माचं नाव आहे ते म्हणजे वृंदा. आणि म्हणून या पद्धतीने भगवंतानी नक्की केलं की आता या तीन महासत्ता जर उखडून टाकायच्या असतील तर या तीन पैकी एका ठिकाणी माझा जन्म होणं, अवतार होणं गरजेचं आहे. मग कोणतं स्थान नक्की करावं? मग विचार केला की मथुरा बघावी, हस्तिनापूर नको आणि जरासंध नको. मग काय हवंय, तर आता आपण मथुरेकडे यावं असा विचार केला. मग मथुरेमध्ये त्यावेळेला राज्य कोणाचं आहे, उग्रसेन राजांचं. या उग्रसेन राजांना पाच कन्या आणि एक पुत्र आहे, कंसा, कंकाली, राष्ट्रपालिका, राष्ट्रभू अशा पाच कन्या आहे आणि पुत्र मात्र एक आहे ज्याचं नाव आहे कंस. त्यांना एक लहान भाऊ आहे उग्रसेन राजांना, ज्याचं नाव आहे देवक. देवक या देवकाला ज्या आहे एकही पुत्र नाही, पण सात कन्या आहेत. सात कन्या. आता या सगळ्याच्या सगळ्या कन्या जशा जशा उपवर होत गेल्या, विवाहाला योग्य ठरत गेल्या, त्यावेळेला त्यांचा विवाह कोणा बरोबर करावा, तर शूरसेन नावाचा राजा आहे आणि ज्याचा पुत्र ज्याचं नाव आहे वसुदेव, याला एक एक कन्या दिल्या. म्हणजे देवकाच्या सहा कन्या ज्या आहेत त्या वसुदेवांच्या पत्नी आहे. म्हणजे वसुदेवांच्या आधी किती लग्न झालेले आहेत, सहा लग्न झालेले आहेत. या सहा सख्या बहिणी सवती आहेत बरं, लक्षात घ्या. आता एकच शेवटची कन्या राहिली आहे, शेंडेफळ, अत्यंत लाडकी आहे, प्रिय आहे. ही शेवटची जी कन्या आहे तिचं नाव आहे देवकी. एक वेळेला देवकाने आपल्या ज्येष्ठ बंधूंना उग्रसेन राजांना विचारलं, म्हणे काव आता माझी लाडकी पोरगी एक बाकी आहे, हिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ असेल तर सांगा. त्यावेळेला उग्रसेन काय म्हणाले की अरे देवक, तुला या सगळ्या भूतलावर वसुदेवांसारखा इतका दिव्य, इतका चांगला व्यक्ती, सात्विक व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग आता सहा कन्या दिल्याचे तर मग सातवी पण त्यालाच दे, चालेल म्हणे, हरकत नाही. त्याप्रमाणे देवकीचा विवाह जो आहे तो कोणाबरोबर झाला, वसुदेवांबरोबर झाला. आपल्याला कल्पना आहे मंडळी काय तो सगळा लग्न समारंभ झालाय, विवाह समारंभ झालाय. पण विवाह हा समारंभ नाही, विवाह हा सोहळा मुळीच नाही, विवाह हा संस्कार आहे, हे लक्षात घ्या. आम्ही आजकाल संस्कार ठेवलेच कुठे मंडळी? एकही संस्कार आमच्या जीवनात घडतायत कुठे, मला सांगाल तुम्ही? संस्कार राहिलाच नाही. कुठला संस्कार आम्ही करतोय? वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार प्रत्येक वेदांनी दिले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे षोडश संस्कार दिलेले आहेत. या षोडश संस्कारांची सारी नावं माहीत नाहीये किंवा केले जातात हे माहीत नाहीये. यातला पहिला संस्कार असतो त्याला म्हणायचं गर्भाधान संस्कार. विवाहानंतर पहिल्यांदा पती पत्नी दोघांनी एकत्र येण्याचा जो संस्कार आहे त्याला म्हणायचं गर्भाधान संस्कार. दोन नंबरचा संस्कार पुंसवन, तिला दिवस राहिले की दुसरा संस्कार करायचा आहे तो म्हणजे पुंसवन. तिला आठवा महिना लागला की तिसरा संस्कार करायचा, त्याला म्हणायचं सीमोंतोन नयन संस्कार. बालक जन्माला आलं की नालक छेदन करतात, त्यावेळेचा चौथा संस्कार त्याला म्हणायचं जातकर्म संस्कार. बाळ जन्माला आल्या, बाळ जन्माला आला, नालक छेदन झालं की तो संस्कार केला जातो, त्याला म्हणायचं जातकर्म. या जातकर्म संस्काराच्या वेळेला बाप काय करतो माहिती, मध आणि तूप एकत्र करणे आणि सोन्याच्या तारेने आपल्या बालकाच्या जिभेवर ओंकार लिहिणे. कधी केले का आजपर्यंत? आपला बाळ, आपला बालक, आपला पुत्र अत्यंत तीक्ष्ण आणि प्रखर बुद्धिमान व्हावा असं जर वाटत असेल तर हे केलं पाहिजे. आणि त्यावेळेला इतक्या लहानशा बाळाच्या उजव्या कानामध्ये बाप सांगतोय अश्मा भव, परशुर भव, हिरण्यमश्रुतम भव, आत्मा वै पुत्र नामासी सजीव शरदः शतम.
पहिल्यांदा काय म्हणतोय बाप? अश्मा भव, दगड हो. दुसऱ्यांदा सांगतोय परशु भव, परशु हो. आणि तिसऱ्यांदा सांगतोय हिरण्यमश्रुतम भव, सोन हो, सुवर्ण हो. आता या तीन गोष्टी जर तू तुझ्या आयुष्यात पाळल्या तर मी असं समजेल आत्मा वै पुत्र नामासी, हा माझा पुत्र आहे हे म्हणायला हे सांगायला मला अभिमान वाटेल. आणि मग अशा पद्धतीने तू 100 वर्ष जर आत्मा वै पुत्र नामासी सजीव शरदहा शतम केले आजपर्यंत कधी विचार तरी करू. आणि मला मोठं आश्चर्य वाटतं, जन्म झाल्या झाल्या बाळाच्या कानात काय सांगतो बाप तो म्हणे दगड हो. हा, रागाने एखाद्याला आपण बोलतो हा नुसता दगड आहे, ते दगड वेगळं, बापाने उजव्या कानात त्या वेळेला सांगणं हे वेगळं आहे. दगड हो म्हणजे काय, त्याच कारण नीट समजून घ्या. बाप कधी आपल्या पुत्राला असं म्हणेल की दगड हो? अरे या जगामध्ये दोनच व्यक्ती अशा झाल्या की ज्या भगवंताकडे काय मागणं मागतात ते ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल, या दोनच व्यक्ती, एक म्हणजे पिता आणि दुसरा म्हणजे गुरु. पिता काय मागतो माहिती भगवंताकडे? पुत्रात इच्छेत पराजया. आणि गुरु काय मागतो माहिती देवाकडे? शिष्यात इच्छेत पराजया. म्हणजे प्रत्येक पित्याला असं वाटतं की माझा पुत्र माझ्याही पेक्षा मोठा व्हावा, महान व्हावा. प्रत्येक गुरुला असं वाटत असतं की माझा शिष्य माझ्याही पेक्षा मोठा व्हावा, महान व्हावा. या दोघांनी पराभव मागितलाय भगवंताकडे. पुत्रात इच्छेत पराजया. आणि म्हणून बाप त्या वेळेला सांगतो दगड हो. कशासाठी? एखादी शिळा आहे, वर्षानुवर्ष अनेक वर्ष पर्यंत एका जागी आहे, त्या शिळेवर ऊन वारा पाऊस कशाचाही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे तुझ्या जीवनामध्ये अनेक लोक तुझी स्तुती करतील, हुरळून जाऊ नको. अनेक लोक तुझी निंदा करतील, होरपळून जाऊ नको. तू मात्र स्थिर असलं पाहिजे तुझ्या विचारांवर, तुझ्या तत्वांवर, या सगळ्यांवर तू कसा असला पाहिजे? स्थिर असला पाहिजे. कशाप्रमाणे? एखाद्या शिळेप्रमाणे. आणि म्हणून पहिल्यांदा सांगतोय दगड हो म्हणजे शिळा हो, अश्मा भव. आणि मग दुसऱ्यांदा सांगतोय परशु भव, परशु हो. आपल्याकडे भगवंताचा 6वा अवतार झालाय. 3 राम आपल्याकडे होऊन गेले, 3 राम. याच्यातले पहिले राम झाले ते म्हणजे जामदग्नी राम, ज्यांचं दुसरं नाव आहे परशुराम. त्यांच्या हातामधले जे शस्त्र होतं ते होतं परशु, त्याच्यावरून त्यांचं नाव परशुराम असं पडलं. पण त्या परशुच्या माध्यमातून त्यांनी उन्मत्त झालेले जे सगळे क्षात्र धर्माची मंडळी आहे, अशी सगळी पृथ्वी जी आहे 21 वेळेला निक्षत्रिय केली म्हणतात ती केवळ आणि केवळ एका शस्त्राच्या माध्यमातून. आणि म्हणून तुझ्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा त्या सगळ्या अडचणी तुला दूर करता आल्या पाहिजे. कशाप्रमाणे? परशुप्रमाणे. आणि म्हणून परशु भव. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हिरण्यमश्रुतम भव, सोन हो. स्टीलचं ताट आणि सोन्याची टिकली बघा ना किंमत कशाची जास्त आहे मंडळी, टिकलीची किंमत जास्त आहे. अर्थात टिकली हे तुम्हाला जास्त माहिती आहे, आजकाल टिकली तर टिकली अशीच आहे सगळी परिस्थिती. आजकाल एकमेकींना हळदी कुंकवाचा समारंभ करतात पण कुंकू तरी लावतात का हेच मला कळत नाही, कारण नुसतंच नावाला हळदी कुंकू म्हणायचं हेच कळत नाही. आजकाल कुंकू फक्त आम्ही देवालाच लावतोय, सुवासिनीलाही टिकलीच लावतायत की काय हेच मला कळत नाही. कुंकू लावतायत कुठे आजकाल स्त्रिया? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मंडळी, सोन्याची किंमत सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून बाप पोराला असं म्हणतो की हजारोंमध्ये तू उठून दिसला पाहिजे, चमकला पाहिजे. कशाप्रमाणे? सुवर्णाप्रमाणे, सोन्याप्रमाणे. आणि म्हणून हिरण्यमश्रुतम भव हा झाला 4था संस्कार. मग नंतर 12व्या दिवशी बालकाचा जन्म झाल्यानंतर 12व्या दिवशी एक संस्कार असतो, त्या संस्काराला म्हणायचं नामकरण संस्कार. म्हणूनच मराठीत त्याला बारस असं आपण म्हणतो, 12व्या दिवशी करायचं म्हणून बारस. त्यानंतर 6व्या महिन्याचं बाळ झालं तेव्हा पहिल्यांदा बाळ बाळंतीण आपलं घर सोडून बाहेर जातात. कुठे जातात? देवदर्शनाला जातात, त्याला म्हणायचं निष्क्रमण संस्कार. आता बाळ 6 महिन्याचं झालं, 6 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला पहिल्यांदा बाहेरचं अन्न खाऊ घातलं जातं. तो जो बाप असतो, पिता असतो, तो दूध भात कालवून 3 वेळेला त्याला घास भरवतो, त्याला म्हणायचं अन्न प्राशन संस्कार.
अन्नाद्य ब्रह्मवर्चस तेज इंद्रिय आयुर्बल लक्षण फल सिद्ध्यर्थम सगळ्यात महत्त्वाचं हा सहाव्या महिन्यातला संस्कार. आता बाळ सव्वा वर्षाचं झाला, चौल संस्कार. चौल संस्कार म्हणजे चुडाकरण संस्कार. नंतर बालक पाच वर्षाचा, आठ वर्षाचा झाला, उपनयन संस्कार. मग लगेच वेदारंभ संस्कार. बारा वर्ष गुरुगृही राहिला, घरी आला, समावर्तन संस्कार, विवाह संस्कार, आणि सगळ्यात शेवटचा अंत्य संस्कार. जन्मापासून मृत्यू नंतर पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास 16 संस्कारांमध्ये सगळा सांगितलाय. आम्हाला माहित नाही, संस्कारांची नावं माहित नाही. आता लग्न देखील इव्हेंट व्हायला लागले. इव्हेंट इव्हेंट झाले. किती खर्च करायचा हे तुम्ही ठरवायचंय, आणि त्या एवढ्यामध्ये तुम्हाला ते कसा इव्हेंट बसवायचा आहे ते सगळे झाले इव्हेंट. आजकाल तर मुलांनाही कुठे काय संस्कार दिसत नाही, कुठले मंत्र माहीत नाही, कुठले श्लोक माहीत नाही. माता पिता कधी शुभंकर होती म्हणताना बालकांनी बघितलं नाही, त्याच्यामुळे बालक कशाला बघतील. आता बालकच जर बघायला लागले, आई त्या कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन बसली, बाप त्या कोपऱ्यामध्ये जर मोबाईल खेळत बसलेला आहे, तर मुलं काय करतील मला सांगा. मुलांना सांगून चालत नाही मंडळी. मुलं जे बघतात त्याचंच अनुकरण करतात. कशासाठी मुलांना खोटं तुम्ही बोलताय, तुम्ही आधी काय करताय, तुम्ही आधी कसं वागताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून काही गोष्टी अशा आहेत की आपणच स्वतःवर ताबा नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण वाहवत चाललोय आणि मोबाईलचे दुष्परिणाम याच्यावर त्याला लेक्चर देतोय, तो ऐकेल का? शक्यच नाही, कारण तो पाहतोय बाप रात्री 1-1 वाजेपर्यंत काय काय बघत बसतोय त्याच्यात. बर, आता तर जग इतकं जवळ आणून ठेवलंय, तुमच्या खिशामध्ये अख्खं जग आहे मोबाईलच्या माध्यमातून. पण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनासाठी गरजेच्या आहे, आहे का? नाही ना. आणि म्हणून आम्हाला वेदांनी देखील सांगितले, भद्रं करणे विही श्रुणु या मदेवा, भद्रं पश्ये माक्षवीर यजत्राहा स्थिरैहि अंगैहि तुष्टुवाग्मुसस्तनो धीर्यशे महि देवहितं यदायुः. भद्र म्हणजे कल्याण. कल्याण करणारा ऐकत चला, नाही तर गोंगाट काही कमी आहे का? भरपूर गोंगाट आहे. तो गोंगाट ऐकून तुमचं कल्याण व्हायचं आहे का? त्याचं तुम्हाला जीवनात श्रेय मिळणार आहे का? नाही. आणि म्हणून काय ऐकावं हे देखील कळलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे भक्ती संप्रदायातली पहिलीच भक्ती श्रवण भक्ती आहे. सांगितले की नाही? श्रवण आपण नाकानी डोळ्यांनी तोंडाने करतो का? नाही, कानाने. म्हणून भद्रं करणे भी, कल्याण करणारच बघत चला. नाही तर बघायला काय 200 चॅनल आहेत, सगळेच काही बघण्यासारखे? बरं ते बघून कल्याण होणार आहे का? नाही ना. मला नेहमी आश्चर्य असं वाटत की संध्याकाळची वेळ आहे, खास करून ज्येष्ठ नागरिक घरांमध्ये आहे, ज्येष्ठ नागरिक घरामध्ये आहे, पण त्यांना आजकाल चॉईसच राहिलेली नाही. चॉईस कुठे राहिली? मी प्रयत्न केले गेले 2 वर्षापासून की आमचे 57 चॅनल्स जी परिवाराचे आहे, त्यांनी एखादं काहीतरी धार्मिक चॅनल सुरू करावं. केलं त्यांनी सुरू, अंतरशक्ती. आता ते अंतरशक्ती एवढ्या माझ्या प्रयत्नाने सुरू झालं, ते नेमकं हिंदीत काढलं, म्हणजे नॅशनल चॅनल होऊन गेलं. ते मग आपल्या लोकांना काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून मराठीतून एखादं धार्मिक चॅनल यावं, असे 10 चॅनल्स आहेत, आस्था, संस्कार, जागरण वगैरे वगैरे. पण मराठीत अजून प्रादेशिक भाषेत एकही असं चॅनल नाही. ही संतांची भूमी आहे, ही देवभूमी आम्ही मानतो. पण असं असताना देखील आजकाल घरामध्ये देखील ज्येष्ठ नागरिक म्हातारे कोतारे काय पाहतात? ते अग्ग बाई, सासू बाई. अरे वा रे वा, अगदी चवी चवीने म्हातारे वागतात. माझ्या नवऱ्याची बायको, अरे हे वय आहे तुमचे? लाजा वाटल्या पाहिजे. आपण पाहतोय काय? अरे हे विषय तरी आपले आहेत का? मग आम्ही काय बघितलं पाहिजे का? हेच आम्ही विसरलोय का? टीव्ही दिसतोय म्हणून बघत बसतोय, आणि ते बघून तुम्हाला काय प्राप्त व्हायचंय मला सांगा. काही त्याच्यात माझा काही मोठा आहे की नसते, पण 20 वर्षात आमच्या जी परिवारात ज्योतिषाच्या कार्यक्रमाला कधी अवॉर्ड नाही मिळालं, ते यावर्षी मिळालं. यावर्षी मिळालं. आता ते झालं असं की मी त्याच्यानंतर आमचे बिझनेस हेड जे आहेत 3 चॅनलचे मुख्य, त्यांना म्हटलं, सर धन्यवाद तुम्हाला, पहिल्यांदा ज्योतिषाच्या कार्यक्रमाला जी मराठी अवॉर्ड तुम्ही दिलं. आमचं काही नाही गुरुजी, 4 जणांमध्ये तुमची स्पर्धा होती आणि तुम्हाला सगळ्यात जास्त वोटिंग आलेलं आहे. कारण माझ्या बरोबर स्पर्धा कोणाची? आम्ही सारे खवय्येचा संकर्षण कराडे, होम मिनिस्टरचे आदेश बांदेकर आणि हवा योद्ध्याचे डॉक्टर निलेश साबळे, आमच्या चौघांमध्ये स्पर्धा असते.
कथाबाह्य कार्यक्रमामध्ये चार मधून एक निवडला जातो, तर म्हणे तुमचं वोटिंग सगळ्यांपेक्षा जास्त होते, खूप जास्त, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्राईज मिळणार होतं ह्या वर्षीच. पण आश्चर्य असं आहे, आता मी कधीही कुठल्याही अवॉर्ड शोला जात नाही, कधीच नाही, कारण मला माहिती आहे यावेळेस देखील गेलो त्यांनी खोटं बोलून मला बोलवलंय. ते माझी कथा चालू आहे घोटीला, भागवत कथा, अशा परिस्थितीत मला घोटीच्या कथेची वेळ बदलावी लागली, कारण ते ऐके ना म्हणे गुरुजी, नाही नाही तुम्हाला यावंच लागेल. काय म्हणे की स्टेजवर येऊन तुमच्या हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल, तुम्ही एक श्लोक म्हणाल, तुमच्या बरोबर सीएम साहेब असतील, तुम्ही श्रीफळ वाढवाल आणि मग नंतर नाच गाण्यांचा सुरुवात अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम सुरू करू. म्हटलं बरं. मग नंतर मी अर्ध्या प्रवासात होतो मुंबईला जाण्याच्या, मग मी विचार केला की सीएम साहेब तर आज नागपूरला तिथे उमेदवारी अर्ज भरणार, आणि ते कसे काय मुंबईत आले व, तर मलाही कळेना. तिथे गेल्यानंतर कळालं की नाही ते आपल्याला अवॉर्ड मिळणार होतं, त्यांनी खोटं बोलून आपल्याला बोलवलं, म्हणजे सरप्राईज म्हणतो आपण त्या पद्धतीने. आता मी बसलेलो तिथे, कसं नावं टाकली जातात त्या सीटवर बसायचं असतं, आता माझ्या शेजारी दोन महिला बसलेल्या, आता त्या कोण होत्या मलाही माहीत नाही. मी म्हटलं नमस्कार, म्हणे आम्ही तुमचा कार्यक्रम बघतो वगैरे वगैरे. म्हटलं तुम्ही कोण? म्हणे मी अण्णाची बायको. म्हटलं कोण अण्णा? मला कळत ना. मी म्हटलं अण्णा म्हणजे फार प्रसिद्ध व्यक्ती की काय, मला कळे ना. मी म्हटलं कोण अण्णा? अण्णाला नाही ओळखत. काही म्हटलं मी नाही ओळख, रात्रीच खेळ चाले. त्याच्यात कोण अण्णा? तोच तर मुख्य पात्र आहे म्हणे अण्णा. म्हटलं तुम्ही कोण त्यांच्या? मी त्यांची सख्खी बायको. म्हटलं हो का, बर बर बर. आता या बाजूला एक मुलगी बसली म्हणजे बाई. म्हटलं तुम्ही? म्हणे मी त्या अण्णाची मुलीचा रोल करते म्हणे त्याच याच्यामध्ये. म्हटलं कशात? म्हणे रात्रीच खेळ चालले. आता ते काय व्हायचं की प्रत्येक अवॉर्ड घ्यायला ते पुढे आले की मी तिला विचारायचो, का ग ही कोण, का ग हे कोण त्या सिरियलमध्ये? तर तिने तीन चार वेळ सांगितल्यानंतर मला विचारलं तिने, तुम्हाला काहीच माहीत नाही का? अहो तुम्ही चॅनलमध्ये 4.5 वर्ष झाले काम करताय, चॅनलवर कोणत्या कोणत्या सिरियल आहे हे तरी तुम्हाला माहिती का? म्हटलं काही बघण्याचा कधी संबंधच नाही, आपण आपले काम करणे एवढंच माहिती. मी स्वतःच कधी टीव्ही बघत नाही आणि बघितलं तर बातम्यांशिवाय मला कधी काही आवडत नाही, त्याच्यामुळे कारण मला माहिती ते बघून काय काय आहे काय. आणि म्हणून भद्रम पश्ये माक्षभिर्य जत्राः, काय बोलावं जे कल्याण करणार आहे असंच बोला. वायफळ बोलायला काय वाटतं तेवढं बोलता येईल, आणि जेवढं तुम्ही वायफळ बोलता त्याची किंमत शून्य आहे. आणि म्हणून बोलाल तर असंच बोला की त्या प्रत्येक शब्दाची किंमत मोठी आहे. आणि या पद्धतीने म्हणून भगवंतांनी विचार असा केला की मला कुठे यायचंय, देवकीच्या कोटी यायचंय. झाला विवाह संस्कार झाला, काय दिलंय हो, हो 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 हो, देवक राजाने वसुदेवांना या शेवटच्या विवाह प्रसंगानिमित्ताने काय वरदक्षिणा दिली माहितीये? 200 रथ दिले, 400 हत्ती दिले, 1000 घोडे दिले, काही टनाने सोन्याचे अलंकार दिले, कारण त्याला माहिती आता मला काही मुलगा नाही आणि आता काही माझ्या घरात पुढचं काही कार्यच नाही, त्याच्यामुळे इतकं भरभरून सगळं दिलंय. कोणाला? वसुदेवांना. आणि झालं बा आता तो बिदाईचा प्रसंग. आपल्याला तर कल्पना आहे, आपल्याकडे विवाह समारंभ होतात. आता माझ्याही नातेवाईकांमध्ये अनेक मुलींचे कार्य वगैरे होतात, आम्ही तिथे असतो. लग्न समारंभ इतका आनंदाने उत्साहाने सगळा पार पडला, पण शेवटचा जो प्रसंग आहे तो मोठा करुण असतो, म्हणजे फार करुण असतो. त्या मुलाच्या नवरदेवाच्या शेजाऱ्या इथं त्या पैठणीचं ती गाठ मारलेली असते, तो पुढे ती मागे असते, आणि ती वेळ असते बिदाईची, बर का? आणि त्या बिदाईच्या निमित्ताने म्हणून आई, मावशी, काकू, मामी, आत्या, बहिणी, आज्या अशा सगळ्या लाईनशी उभ्या असतात, तिच्या अजून कोणी मैत्रिणी वगैरे, आणि सगळ्या तयारीत असतात की आता ती आली नवरी मुलगी की पटकन गळ्यात पडेल आणि सगळ्यांनी रडायचं असतं. मग ती प्रत्येकाच्या गळ्यात पडते, मग ते रडणं वगैरे. तुम्ही असं खुर्च्या ढाकून बसलेलो एका बाजूला, आम्ही 4-5 जण. आता तो प्रसंग बघू नये, कारण करून प्रसंग असतो, खूप दुःख होत असतं त्यावेळेला. आणि झालं बघ ती वरच्या मजल्यावरून त्या नवरदेवाच्या रूम मधून आले ते दोघ जण, आणि ती जशी आली आई अगदी तयारी, डोळे डोळ्यात पाणी आणून, आणि ती गळ्यात पडणार, कसली पडणार, ती सरसत सरसत त्याच्या बरोबर गेली, त्या सजवलेल्या गाडीत बसली, काच खाली गेली, पापा येते हा उभे चालले. आता एवढ्या सगळ्या तयारीत, डोळ्यात पाणी आणून तयारीत,
की आता तिथं फक्त स्पर्श झाला की धारा सुरू, थांबली सुद्धा नाही. मी त्याला म्हटलं काय तिला काही लागू वाटत नाही, एवढ्या सगळ्या तयारीत होत्या, तिला काही वाटलं नाही. रजेत काय वाटलं, 2 वर्ष बरोबर हिंडले फिरले सगळे उद्धव झाले, आता लग्न झालं, तिला कधी आलं बिदाईन बिदाईचा विषय काय चाललंय म्हणलंय. तर दुःख देव आहे, काही काही गोष्टी खरंच असं वाटत की ते जे प्रसंग आहे ते प्रसंग आता कसे दिसायला लागलेत सगळे, खूप बदल व्हायला लागला म्हणजे खूप बदल. म्हणजे कशाची आम्ही परीक्षा करतो हे लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीने बिदाईचा तो प्रसंग आणि तिचा सख्खा चुलत मोठा भाऊ, आता कंस आणि देवकी मध्ये 22 वर्षाचा अंतर आहे, तो एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, तो मोठ्या काकांचा मुलगा आहे आणि त्याच्या काकांची सगळ्यात लहान कन्या आहे. दोघांमध्ये वयाचं अंतर मोठं आहे आणि अचानकपणे तो भयंकर दुष्ट दुराचारी, तो कधी कोणामध्ये सामील न होणारा, पण अचानकपणे काय त्याचे विचार बदलले, म्हणे थांब माझ्या लहान बहिणीची विदाई चाललेली आहे, तर तिच्या रथाचं सारथ्य मी करीन म्हणे. आता उग्रसेन राजांना बरं वाटलं की पोराच्या डोक्यात कुठेतरी प्रकाश पडला, बा चांगली गोष्ट आहे, ठीक आहे असं म्हणून झालं. स्वतः कंस बसला सारथ्य करण्यासाठी आणि ती संपूर्ण शोभायात्रा आता कुठे जाणार, शूरसेन राजांच्या इथे जाणार, म्हणजे वसुदेवांच्या घरी जाणार महालामध्ये. आता ती यांच्या महालातून निघालेली शोभायात्रा एका मधल्या चौकापर्यंत आली बघ, आणि काय ते नाचणं हे ते सगळा तो उत्सवच चाललेला बिदाईचा, आणि त्या चौकात येत नाही तेवढ्यात आकाशवाणी झाली, मूर्खा जिच्या रथाचं सारथ्य करतोय ना हिचाच 8वा गर्भ तुझा काळ होणार. आता ही आकाशवाणी झाल्यानंतर कंसासारखा दुष्ट दुराचारी काय शांत बसेल का? नाही. त्यांनी लगेच लगाम खेचले, ते लगेच खोचले आणि पटकन उडी मारली. आणि उडी कुठल्या बाजूने मारली? ज्या बाजूने देवकी बसलेली आहे मागे, लक्षात घ्या बरं, ज्या बाजूने देवकी बसली त्या बाजूने ही उडी मारली आहे. एवढ्यावर थांबला नाही, त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर देवकीचे केस झाले खसकन तिला रथातून खाली खेचले, ती धडपडली ना खाली एकदम धाडकन रस्त्यावरच पडली, ती केस धरलेले याच्यावर थांबलेले कंस. लगेचच त्यांनी कमरेला लावलेले खडग उपसलं, ज्ञानेतून त्यांनी तलवार काढली आणि मारणार. आता वसुदेवला काही कळेच ना की काय चाललंय हे सगळं. वसुदेवांनी पटकन उडी मारली, पायच धरले कंसाचे. अहो काय करताय, केवढा मोठा अधर्म करताय. तुम्हाला माहिती आहे की नवविवाहित सुवासिनी आहे तिच्या मागण्याचं पाप किती मोठं आहे माहिती आहे? ते पाप पुण्याच्या गोष्टी तुझ्याकडे ठेवायच्या. आकाशवाणी काय फक्त माझ्यासाठी नाही झाली, तू ऐकली ना, मग हिचा जर 8वा गर्भ माझा काळ होणार आहे तर हिलाच मारून टाकतो, म्हणजे गर्भाचा प्रश्नच येत नाही. वसुदेवांनी खूप समजवलं, शेवटी हेही सांगितलं की माझ्यावर विश्वास आहे की नाही, तुम्ही मला मानतात ना? हा हे मात्र खरंय वसुदेवर, का तुला आपण मानतो, तू खरा माणूस आहे की नाही. मग माझी इच्छा एवढीच आहे की हिच्या पोटी जन्माला येणारा प्रत्येक गर्भ जो काही असेल बाळ, तो मी तुमच्या स्वाधीन करत जाईल. आणि माहीत नाही काय झालं बा कंसाला, त्याचे विचार बदलले आणि कंस म्हणे हा काही हरकत नाही, ठीक आहे चला बसा म्हणे रथात दोघे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला एक प्रसंग सगळ्यात लक्षात राहण्यासारखा, ते म्हणजे देवकीचे केस धरून तिला खाली धरपडवलं, पाहावर का? आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो, ज्या ज्या ठिकाणी शक्तीचा अपमान झाला त्या ठिकाणी सर्वनाश. कंसाचा सर्वनाश कशामुळे झाला? कारण शक्तीचा अपमान झालाय. देवकीचे केस धरून तिला खाली पाडलंय, त्याने रथाच्या खाली खेचलंय, म्हणून सर्वनाश. द्रौपदी रजस्वला आहे, भिताळशी आहे, असं असताना देखील दुःशासन तिला घ्यायला गेला, ती मागे मागे हटली आहे, अरे बाबा नको, मी रजस्वला आहे, मी भिताळशी, अशा वेळेला स्त्रीला स्पर्श करू नये, मी एकाच वस्त्रावर आहे. पण तो दुष्ट दुराचारी द्रौपदीचे केस धरून तसंच तिला फरफटत आणलं आणि महालात तिला टाकलं. पुढचा प्रसंग आपल्याला कल्पना आहे मंडळी, कि त्यावेळेला उन्मत्त झालेला तो कर्ण, कारण एक तर कर्णाला नाकारलं होतं लग्नाच्या वेळेला, मी सूत पुत्राबरोबर विवाह करणार नाही म्हणाले, त्याचा राग कर्णाच्या मनामध्ये, आणि भर सभेमध्ये कर्ण म्हणतोय कसा, अरे ही कसली पतिव्रता, ही तर वेश्या आहे, 5-5 जणांबरोबर झोपते, ही कसली आली पतिव्रता. आता असं कर्णाने बोलले म्हणून नंतर मग दुर्योधनाला तो चिकाळला ना,
त्याला चेव चढला आणि भर सभेमध्ये त्यांनी मांडी उघडी केली सगळ्यांच्या समोर, आणि नुसती उघडी नाही केली, उघड्या मांडीवर थाप मारली आणि तिला नग्न करून माझ्या मांडीवर आणून बसव असं दुःशासनाला काय सांगितलं दुर्योधनाने. त्यानंतरचा प्रसंग आपल्याला कल्पना आहे की भगवंतानी किती द्यावं की सारी हे के नारी आहे, म्हणजे अक्षरशः हे थकून गेले ही परिस्थिती. पण हे कशामुळे? द्रौपदीचा अपमान, शक्तीचा अपमान, सर्वनाश. महाभारतात सगळे संपून गेले, एक नाही राहिला, सगळे. जानकीचा अपमान, पती पासून तोडलं, नाही तर रावणाचा वध करू शकेल असं कोणी आहे? छे छे छे, बाप रे. अहो रावणाचं संपूर्ण चरित्र जर तुम्ही बघितलं, दिव्य आहे चरित्र, दिव्य. काय नाहीये, अरे स्वतःची 7 लाख घरं आहे सोन्याची, सोन्याचा पत्रा लावलेली घर नाही, सोन्याची घर आहे. 350 बायका आहे, 1.5 लाख मुले, एवढं सामर्थ्य आहे. सगळ्या देवांना बंदी म्हणून ठेवलंय. अरे बुद्धीचा दाता गणपती, गणेश गाढवे बळी. हो गणपती बाप्पा लंकेमध्ये गाढवा बळण्याचं काम करतो, हनुमंतरायांचे वडील पवन देव रस्ते झाडण्याचं काम करतात, वरुण देव कपडे धुण्याचं काम, अग्निदेव कपडे वाळवण्याचं काम, अश्विनी कुमार रावणाच्या सगळ्या पत्नींचा मेकअप करण्याचं काम करतायत मंडळी. प्रत्यक्ष ब्रह्मदेव ब्रह्म मुहूर्तावर लंकेत येतात रोज रोज, आणि वेद स्वाध्याय करून जातात ब्रह्मदेव. एवढंच नाही, महादेव रोज कैलासावरून लंके झाली का बाबा पूजा अर्चा चल व्हायचं, त्यांच्या जटेवर तो बेल फुलं वाहणार आणि मग महादेव जाणार. काय परिस्थिती मंडळी, सगळे ग्रह राजसिंहासनावर चढण्याच्या 4 पायऱ्यांवर पालथे ठेवलेले, 4 पायऱ्यांवर 8 ग्रह पालथे, आणि सगळ्यात भयंकर असणारा शनी महाराज त्याला पालथा ठेवला आणि त्याच्यावर सिंहासन ठेवून बसायचा. काय भयंकर स्थिती मंडळी. बरं तुम्ही म्हणाल की वरचा मजला रिकामा, अरे बाप रे, त्या युगामध्ये रावणा एवढा विद्वान कोणी जन्माला आलाच नाही मंडळी, केवढी विद्वत्ता आहे ठासून भरलेली. मग तुम्ही म्हणाल देवाला मानत नसेल. अहो रावणाचं पहाटे स्नान आटोपलं की देवाच्या पूजेची तयारी करायला 14 लोक नेमून ठेवलेले. एकदा रावण आसनावर बसला पूजेच्या की 7 तास रोजचं त्याचं पूजन होम हवन चालायचं रोज, कशात कमी मला सांगा. अरे विद्वत्ता अशी ठासून भरलेली की जे विद्यार्थी आमच्याकडे बालपणी उपनयन झाल्या झाल्या वेद शिकायला येतात त्यांना जे आम्ही क्रमपाठ शिकवतो, संहिता पदक्रम जटा रथ चक्र घन ह्या सगळ्या अष्टविकृती आहे, ज्याच्यामध्ये क्रमपाठ मुळात रावणाने तयार केलाय, जो आजही आम्ही तोच रटतोय. म्हणजे केवढी विद्वत्ता आहे विचार करा. मग तुम्ही म्हणाल कमी आयुष्य. अरे अरे, ब्रह्मदेवांनी रावणाचा जन्म झाल्या झाल्या त्याला किती आयुष्य दिलं माहिती? 14 चौकडीचं आयुष्य, 14 चौकडी. एक चौकडी म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग, असे 4 युग एक वेळेला फिरतील तेव्हा एक चौकडी, अशा 14 वेळेला 4 युग फिरत राहतील तोपर्यंत रावण. पण तरी देखील रावणाचा नाश झाला, हत्या झाली, वध झाला, याला एकमेव आणि सगळ्यात महत्वाचं एक कारण, अहंकाराबरोबर दुसरं महत्वाचं कारण, ते म्हणजे शक्तीचा अपमान. ज्या ज्या ठिकाणी शक्तीचा अपमान त्या त्या ठिकाणी सर्वनाश. हे फक्त मोठे उदाहरण पुराणातले ऐकून घरी बसू नका. आपल्या प्रत्येकाच्या घरात शक्ती वास करते मंडळी. ती कदाचित आपल्या आईच्या रूपात आहे, पत्नीच्या रूपात आहे, बहिणीच्या रूपात आहे, कन्येच्या रूपात आहे, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरात ती शक्ती आहे. या शक्तीचा योग्य तो सन्मान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून मी नेहमी असं सांगतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते सर्वा वेदा क्रिया फलाः. ज्या घरामध्ये नारीची पूजा आहे ते घर म्हणजे गोकुळ आहे, आणि ज्या घरामध्ये नारीची पूजा नाही तुमचे वेद शास्त्र पुराण उपनिषद सगळे व्यर्थ आहे, आणि म्हणून नारीची पूजा महत्वाची आहे. अरे महिलांना तुम्हाला आरक्षण मिळवायला 60 वर्ष लढावं लागलं सरकारच्या विरोधात, तेव्हा कुठे तुम्हाला आरक्षण मिळालं? पण ते आरक्षण तुम्हाला आमच्या धर्मांनी, आमच्या पुराणांनी, आपल्या शास्त्रांनी आधीपासूनच दिले. तुम्हाला पहिल्यापासूनच लग्न झालं की अर्धांगिनीच म्हणतात मंडळी, म्हणजे अर्धा उपयोग तुमचा आहे हे लक्षात घ्या. अर्धांगिनी का? याला कारण ते, आणि आश्चर्य असं
की पुरुष आपल्या पत्नी विरहित पाप अवश्य करू शकतो पण पुण्य मात्र करू शकत नाही. पत्नी विरहित नाही, अधिकार नाही. दारू ढोसायला जायचंय, बायकोला बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे का? उलट तिथे लपवून लच्छपूनच करायला लागतात गोष्टी. नको नको ते उद्योग करायचे, पाप करायचे, पत्नीची गरज नाही पण पुण्य करायचंय. घरात साधी सत्यनारायणाची पूजा आम्ही म्हणतो नाही, जोडीनेच बसावं लागेल. अहो हे मीच नाही सांगत आहे, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या वेळेची स्थिती सांगतोय. रामजींच्या लक्षात असं आलं की मी चक्रवर्ती सम्राट आहे, या सगळ्या पृथ्वीचा मी मालक आहे, राजगादीवर आहे, माझ्या हातून काहीतरी तर यज्ञ भेटला पाहिजे. आणि म्हणून कुलगुरु वसिष्ठ ऋषींकडे गेलेत आणि विनंती केली की गुरुवर्य काहीतरी यज्ञ आमच्या हातून घडू द्या. तेव्हा गुरुवर्यांनी असं सांगितलं की राम, खरी गोष्ट आहे, तुझ्या हातून तुझ्या योग्यतेप्रमाणेच यज्ञ झाला पाहिजे. मग तो कोणता यज्ञ? अश्वमेध यज्ञ केला पाहिजे. तेव्हा रामजी म्हणे अवश्य, तुम्ही सांगा कोणते मुहूर्त काय कुठल्या महिन्यात केला पाहिजे, काय त्याचं सगळं नियोजन आयोजन ते मी करतो. पहिल्यांदा पहिलं नियोजन जानकीला घेऊन ये आधी जा. रामजी म्हणे कसं शक्य आहे? का कसं शक्य म्हणजे तुला माहित नाही कुठे जानकी? नाही मला माहिती पण मला नाही आणता येणार. का? अहो ती काही रागावून गेली का? हा, ती काय माझ्यावर नाराज होऊन गेली का मला सोडून? नाही ना, मी त्याग केलाय तिचा. मी जर मी तिचा त्याग केलाय तर मला तिला आता आणता येणार नाही. मग नाही आणता येणार का? मग यज्ञ करता येणार नाही. स्पष्ट सांगून टाकलं, यज्ञ करता येणार नाही. हो, असे कुलगुरु पाहिजे. नाही तर आजकालचे कुलगुरु असे असतात की यजमान शर्ट पॅन्ट घालून बसतो तरी गुरुजी बोलायला तयार नाही. गुरुजींना भीती, दक्षिणेत कटौती करतील का? अरे करूच नाही का? तो काय देव तुमच्या बापाचा नोकर आहे काय? तुम्ही कसेही वागाल तरी चालेल. आणि नंतर गुरुजी लोकांना म्हणायचं की फळ मिळत नाही म्हणून पहिल्यांदा नियम ठेवा, अक्रोधनाहा अक्रोधनाहा. तुम्ही पूजा अर्चा यज्ञ याग होम हवन अनुष्ठान व्रत वैकल्य करत असाल, पहिला नियम अक्रोधनाहा, क्रोध करून चालणार नाही. अतिशय प्रसन्नतेने व्हायला पाहिजे, आनंदाने व्हायला पाहिजे. हा पहिला नियम अक्रोधनाहा. दुसरा नियम शौच पराहा. शुचिता पवित्रता असली पाहिजे. कुठे गेले, कसे काय खाल्ले आणि यज्ञाला येऊन बसले, पूजेला येऊन बसले, चालणार नाही, चालणार नाही. तुम्ही शुचिता म्हणजे पवित्रता असली पाहिजे. म्हणून आम्ही घरामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम आहे बाबा, रेशमी वस्त्र नेसावं, काष्टा लावावा, काष्ट्याशिवाय पूजा करू नये रजा. महिलांना आम्ही सांगतो अगं, कधी नवत तुमच्या घरी एवढी सुंदर नवचंडी चाललेली आहे, जरा नऊवारी नेस ना. अहो गुरुजी काय सांगू तुम्हाला, मला तर खूप हौस आहे पण नेसवायलाच कोणी नाहीये. आता घ्या, परवा पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला, 50 महिला औक्षणाला उभ्या सगळ्या नऊवारी. मी तर थक्कच झालो बघू, काय कमाल आहे. अहो त्यातलं काय नाडीच्या असतात म्हणे या सगळ्या? म्हणजे काय बोलतात म्हणे? मग तुम्हाला माहिती अहो नऊवारीत काय तुमचे धोतर सोळे होता म्हणे गुरुजी, आता ते नाडीचे. ठीक आहे, हरकत नाही. अकरणात मंद करणं श्रेय हा असं शास्त्र वचन आहे. फार बहिरा असण्यापेक्षा कमी ऐकायला येते ना बरं. काहीतरी तुम्ही करताय ना, आनंद आहे, हरकत नाही. पण हा नियम तुम्ही पाळा ना, तुमच्या घरी एवढा सुंदर कार्यक्रम आहे आणि तुम्ही कसंही वागून नाही चाललं. तुम्ही पैसे दिले म्हणजे देव नाही खरेदी केला. हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा. देवाला काय तुम्ही खरेदी करू शकता? आपली लायकी काय, आपली योग्यता काय, आपली पात्रता काय, त्याच्यामुळे देव नाही तुम्ही खरेदी करू शकत. शौच पराहा, सततम ब्रह्मचारी. कुठलेही व्रत वैकल्य अनुष्ठान यज्ञ या करताना तिसरा महत्वाचा नियम सततम ब्रह्मचारी. स्त्री पुरुषांनी एकत्र यायचं नाही म्हणजे झाला ब्रह्मचारी. अगदी खोटी समजूत, गैरसमज, असं मुळीच काही नाहीये. स्त्री पुरुषांनी एकत्र नाही आले म्हणजे ब्रह्मचारी असं काही नाही बरं. मग याचा अर्थ काय? ब्रह्माचे ज्याप्रमाणे आचार विचार आहेत त्याप्रमाणे आमचे आचार विचार असण त्याला म्हणायचं ब्रह्मचारी. लक्षात घ्या. मग ब्रह्म मुहूर्तावर उठण्यापासून सुरुवात. आता ब्रह्म मुहूर्तच केव्हा असतो हेच कोणाला माहितीये? कोणाला माहितीये? आम्ही उठतो तर आमच्या दृष्टीने ब्रह्म मुहूर्त सकाळी 10 वाजता नाही बरं, पहाटे 3:30 ते 4:15 हा जो 15 मिनिटाचा कालावधी आहे त्याला म्हणायचं ब्रह्म मुहूर्त. उठलं पाहिजे 4:00 ते 5:00 याच्यामध्ये. या 1 तासात जो कोणी स्नान करेल ती ऋषीवेला आहे. ऋषी स्नानाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये 4:00 ते 5:00 या वेळेमध्ये स्नान करेल
पहाटे 5 ते सकाळी 6 याच्यामध्ये जो कोणी स्नान करेल ती मनुष्य वेद आहे. हो, मनुष्याने केव्हा स्नान करावं तर पहाटे 5 ते 6 मध्ये केलं पाहिजे आणि सकाळी 6 ते पुढे केव्हा आहे. जे कोणी स्नान करते समजायचं ती राक्षस वेला आहे. राक्षसाच्या स्नानाचं पुण्य तुम्हाला मिळतंय मंडळी. अर्थात कराडची सगळी मंडळी पहाटे 5 च्या आतमध्ये स्नान करतात मला खात्री आहे. तुम्ही नाही म्हणाले तरी नाही म्हणायचंच नाही होत म्हणा अजून 2 दिवस काढायचे मला. त्याच्यामुळे नाही रे बरं, सगळे ऋषीवेला स्नान करतात. आता इथपासून घेऊन खानपानापर्यंत सगळ्या गोष्टी खानपानापर्यंत. अरे तेच तर नियम सगळ्यात मोठे. सगळ्या अन्नावर तर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहे. आम्ही काय खातोय, कोणाच्या हातचं खातोय, कुठल्या अंतःकरणाने खातोय फार महत्वाचं आहे. म्हणून मग एका बाजूला तुम्ही हे म्हणता उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म. हे पोट भरण नाही मग काय हे यज्ञ कर्म आहे. मग यज्ञ कर्म म्हणजे कसं, आतमध्ये धगधगता यज्ञ सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला ती आहुती देत असतात मंडळी लक्षात घ्या बरं. मग ती आहुती त्या यज्ञामध्ये यज्ञ कुंडामध्ये तुम्ही देतात. यज्ञ सुरू आहे आपल्यामध्ये मग. आणि म्हणूनच गीतेमध्ये भगवंतानी म्हटले अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवंतानी सांगितलंय प्रत्येक जीवामध्ये वैश्वानर नावाचा अग्निरूपाने मी वास करतोय आणि त्या अग्निमध्ये तुम्ही जी आहुती द्याल त्या आहुती दिल्यानंतर त्या सगळ्यांच त्या अन्नाचे रस तयार केले जातात आणि ते सगळे अन्न रस तुमच्या सगळ्या नाड्यांना पोहोचवले जातात. आणि ते सगळे अन्न रस तुमच्या 350 नाड्यांना पोहोचवले गेले शरीरभर की जे गरजेचं नाही तुमच्या शरीराला आपोआप तुमचं शरीर ते बाहेर टाकत जातं. नंबर 1 अशा 5 गोष्टी आहे. मल मूत्र घाम केस नख या 5 गोष्टींची तुमच्या शरीराला गरज नाही, ते आपोआप बाहेर टाकलं जातं. काय सुंदर सिस्टीम भगवंतानी लावून ठेवलेली मंडळी. विचार करा याच्यातली 1 सिस्टीम जरी बदलली चुकीची झाली तरी सुद्धा आपल्याला काय परिस्थिती होईल, ऍडमिट व्हायची वेळ येईल. आणि म्हणून भगवंतानी दिलेली ती सिस्टीम त्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि म्हणून अन्न आपण कोणाच्या हातचं ग्रहण करतोय, कसं ग्रहण करतोय, कुठल्या अंतःकरणाने ते ग्रहण करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. इथपासून रात्री झोपेपर्यंतचे सगळे नियम कसे असले पाहिजे तर तुम्हाला त्या यज्ञाचं पूजेचं अनुष्ठानाचं व्रताचं महत्व किंवा त्याचं फलित जे आहे ते प्राप्त होईल. आता झालं जे सोडलं याला, देवकीला सोडलं वसुदेवांच्या बोलण्यामुळे पुन्हा कंस बसलाय सारथ्य करायला. वसुदेवांना वाटलं चला सुटलं एकदाचे, आता आपण आपल्या महालामध्ये जाणार छे मुळीच नाही. त्यांनी त्याच चौकातून यूटर्न घेतला रथाला. यूटर्न घेतलं तर वसुदेवांना मोठं आश्चर्य की आपण इकडनं चाललो इकडेच कस काय चाललो. आता बोलायची प्राज्ञाच नाही, कंसासमोर काय बोलणार. मुळात त्यांनी आपल्याला जीवनदान दिलं हेच खूप झालं. आणि म्हणून रथ जसा वळवला आणि पुन्हा आपल्याच नगरामध्ये घेऊन आला. कंस जसा आपल्याच नगरात घेऊन आला तेव्हा कंसाचे वडील राजगादीवर उग्रसेन राजा आहेत लक्षात घ्या. उग्रसेनांनी पाहिलं की अरे पोरीच्या बिदाईचा रथ गेलेला परत इकडेच काय आला. म्हणून ते धावत आले कंसाला बोलले अरे निर्लज्जा तुला काही वाटतंय का, मला म्हणतो मी सारथ्य करेन परत कस काय बहिणीचा रथ इथे घेऊन आलाय, ए कोण आहे तिकडे. कंस कोरडला, शिपायांना बोलवलं पहिल्यांदा थेरड्याला कोठडीत ठेवा. थेरडा कोण, बाप. म्हणजे कंसाने पहिलं काम काय केलं माहिती, आपल्या बापाला कोठडीत ठेवलंय बंदी म्हणून. आता बापाला ठेवलं आता लगेच सांगितलंय इकडे या दोघांना पण कोठडीत ठेवून द्या. कोणाला, वसुदेव आणि देवकीला, दुसऱ्या कोठडीत या दोघांना ठेवलं. आता राजगादीवर स्वतः कंस बसलाय, राजगादीवर बसलाय आणि बसल्यानंतर पहिलं कार्य केलं स्थगिती द्यायला सुरुवात केली. छे छे नाही नाही आताच्या राजकारणाचा काय संबंध नाही, सॉरी सॉरी आपला काही संबंध नाही. राजगादीवर बसल्या बसल्या पहिलं कार्य केलं, सगळे म्हातारे कोतारे मंत्री काढून टाका म्हणे. हा नुसते आपल्या खुर्च्या उगवून ठेवल्या, नुसत्या काही काम नाही धंद्याचे नाही काही गरजेचे नाही, सगळे काढा. सगळे जुने मंत्रिमंडळ सगळं बरखास्त करून टाकलं. आता सगळे नवीन मंत्री ताज्या दमाचे कामाचे पाहिजे म्हणे. हो प्रत्येकाकडे दृष्टी विकासाची असली पाहिजे. हो
केवढा झालाय तो विषय वेगळा, पण वाईट पाहिजे दृष्टी. आता झालं नवीन मंत्रिमंडळ आलं, मग त्याच्यामध्ये शकटासूर आहे, वत्सासूर आहे, बकासूर आहे, धेनुकासूर आहे, असे सगळेच्या सगळे नवीन मंत्रिमंडळ, एकदम तरुण मंत्रिमंडळ सगळे. आता तेवढ्यात कोणीतरी सांगितलं म्हणे असं काय करता, महिला आरक्षण काही आहे की नाही पद्धत, सगळेच्या सगळे पुरुष कसे काय मंत्री, असं नका करू, त्यांनाही 33% आहे, आपल्याकडेही काहीतरी आपण त्यांना दिलं पाहिजे. बर म्हणे, मग एक काम करू, हिला घेऊन टाकू मंत्रिमंडळात, तिचं काय नाव म्हणे पुतना. बरं बरं बरं, मग तिच्याकडे खातं कोणतं म्हणे महिला बाल कल्याण देऊन टाका. महिला बाल कल्याण कोणाकडे ऐका हा. ते खातं कोणाकडे दिलंय, पुतण्याकडे दिलंय. आता झालं बा सगळं ताज्या जमाचं नवीन मंत्रिमंडळ आलं. आता यांना जेव्हा कोठडीत ठेवलं, आता संसार कुठून सुरुवात झाली यांची बघा. लग्न तर एवढ्या थाटामाटात झालं, हुंडा तर एवढा भयंकर मोठा मिळाला, उपयोग काही आहे का? शेवटी कुठे हे आयुष्य काढायला लागते, कोठडीमध्ये. आणि त्या कोठडीमध्ये आयुष्य काढताना तिला दिवस राहिले आणि पहिल्यांदा ती प्रसूत झाली, देवकी प्रसूत झाली. आणि तसंच वस्त्र गुंडाळलेलं ते बालक पटकन वसुदेवांनी आपल्या हातात घेतलं, आणि जसं हातात घेतलं त्यावेळेला देवकीने खूप काही ना काहीतरी वाईट साईड बोलली, भयंकर बोलली. तुम्हाला काही लाज वाटते? अहो तुम्ही कोणाकडे हे देताय हे लहानसं बाळ? तर दुष्ट दुराचारी माझ्या भावाकडे, तो काय करली याचे हाल? वसुदेवांनी सगळं ऐकून घेतलं आणि शेवटी सांगितलं की तुझ्या आयुष्य मागण्यासाठी म्हणून मी त्याला शब्द दिलाय, आणि मी शब्दाचा पक्का आहे, त्याच्यामुळे त्याला मी सांगितलं की इच्छा पोटी जन्माला येणारं प्रत्येक बाळ मी तुझ्याकडे आणून देईन, त्याच्यामुळे कृपया आता तू मला कितीही जरी बोलली तरी हे बाळ मात्र मी त्याच्यापर्यंत पोहोचवणार. झालं बघ, सगळ्या कोठडीचे दरवाजे उघडले गेले, 7 दरवाज्यातून पार झाले, हा महालात आला. योगायोग असं आश्चर्य की कंस महाराज एकटे बसलेले सिंहासनावर, आणि जसं वसुदेवांना येताना पाहिलं हा खाली उतरून आला. वा 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 वसुदेव, काय घेऊन आला? म्हणे काही नाही, मी आपल्याला बोलल्याप्रमाणे बाळ झालं ते तुम्हाला स्वाधीन करायला आलो. वा वा वसुदेव, मानलं बरं का तुला? म्हणे शब्दाचा पक्का आहे बाकी तू? हो म्हणे आहे बघ तसं. ठीक आहे, आण म्हणे बघू. आणि असं म्हणून ते बाळ जे आहे त्या बाळाचं मुख दर्शन केलं. नीट ऐका बरं का, कंसानी काय केलंय, बाळाचं केवळ मुख दर्शन केलं तर विचार बदलून गेले. लहानशा बालकाचं निव्वळ मुख दर्शन केलं तर कंसासारख्या दुष्ट दुराचारी असलेल्या भयंकर व्यक्तीचं विचार परिवर्तन झाला. आणि म्हणून दत्तगुरूंनी जे 24 गुरु केले याच्यामध्ये एक गुरु दत्तांनी हे केलंय की लहानस बाळ याला गुरु केले. का? लहानशा बाळाला दत्तांनी कसं काय गुरु केलं? त्याच्यामध्ये असणारी निरागसता, त्याच्यामध्ये असणारी जी निरागसता आहे यासाठी म्हणून खरं तर काय झालं की लहानशा बालकाला दत्तांनी गुरु केलं. तसं लहानशा बालकांमध्ये विशेषता काय, त्यांना काही देणं घेणं नसतं, कोणाचं प्रवचन चालू आहे का कथा चालू आहे, त्यांना फक्त आणि फक्त हसायची इच्छा झाली अगदी मोठ्याने हसणार, त्यांना भोकाड पसरायची इच्छा झाली रडायला लागणारच. त्या आईचा विचारीचा चेहरा गोरा मोरा, काय तिची परिस्थिती बिकट, सगळे तिच्याकडे बघायला लागते, काय लहान लहान पोरांना घेऊन येते वगैरे. हे लहान बालकांचं वैशिष्ट्य आहे, त्यांना जे करायचं ते मनापासून करतात. हो आपण करू शकतो का? नाही. 4 लोकांमध्ये आपण मनापासून नीट रडू शकत नाही, 4 लोकांमध्ये आपण मनापासून नीट हसू शकत नाही, ही आपली अवस्था आहे. लोक काय म्हणतील याच्यावरच आम्ही जगतोय मंडळी. लोक काय म्हणतील, आमचं आयुष्यच त्याच्यात चाललंय की लोक काय म्हणतील. आणि त्यामुळे ना आम्हाला आमच्या मनसोक्त खासता येत, खाता येत ना, पिता येत, जाता येत, उठता येत, बसता येत, कोणाबरोबर आपल्याला राहता येत, काहीच नाही. का? लोक काय म्हणतील ही परिस्थिती. लहान बालकांना ते बंधन आहे का? नाही. त्यांच्यामध्ये असणारी की ती निरागसता आहे. आणि म्हणूनच जसं कंसारीच्या लहान बालकाच्या मुखदर्शन केलं आणि त्याचे विचार बदलून गेले. आणि मग कंस म्हणतोय कसं, वसुदेव शब्दाचा पक्का बरं काय तू? पण म्हणे खरोखर तू शब्द दिल्याप्रमाणे बाळाला घेऊन आला. पण म्हणे मला आता तुला असं विचारायचं आहे की हे पहिलं बाळ आहे ना? म्हणे हो. माझं तर 8वा गर्भ काळ होणार आहे ना, एक काम कर, काय घेऊन जा म्हणे हे बाळ. आता वसुदेवांची त्यावेळेसची प्रतिक्रिया काय नीट ऐका. वसुदेवांची प्रतिक्रिया अशी की ते बाळ पटकन कंसाच्या हातातून त्यांनी घेऊन टाकलं. कारण दुष्ट मंडळी कसे असतात म्हणे, क्षणात रुष्टात, क्षणात पुष्टात, रुष्टात पुष्टात, क्षणे क्षणे. दुष्ट लोक कसे असतात माहिती,
इतकं कधीतरी गोड बोलतील आणि कधीतरी मारायलाही धावतील अंगावर, काही सांगता येत नाही. दुष्ट लोकांचा भरोसा नाही. आणि असा हा दुष्ट व्यक्ती आहे, त्याच्यामुळे आत्ता म्हणतोय घेऊन जा, त्याचे विचार बदलायच्या आत पटकन घेऊन टाका बाळाला, असं म्हणून वसुदेवांनी जसं ते बाळ घेतलं आणि बाहेर पडणार. दरवाज्यातून मुख्य द्वारातून वसुदेव बाहेर पडतात आणि तिकडनं आमचे पत्रकार महर्षी आतमध्ये येतात. नारायण नारायण. आणि कंसाने पाहिलं, हो 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 देवर्षी आले, पुढे स्वागत आलं आलं, या 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 देवर्षी, कसं काय येणं केलं, करे आता गेला कोण होता तो, आमचा मेहणा नाही का वसुदेव, हो का बरं बरं, हातात काय होतं रे म्हणे त्याचं, त्याचंच बाळ होतं, मग काय तुला दाखवायला आणलं होतं का, नाही म्हणे द्यायला आणलं होतं, मग दिलं नाही, नाही म्हणे मीच नाही घेतलं का, ते म्हणे आठवा गर्भ काळ व्हायचा आहे ना, हे तर पहिलंच बाळ आले 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 आले, तू राजा झाला पण मूर्खपणा अजून आहे तसाच आहे तुझ्यात, निदान राजा झाल्यानंतर काही बदल होईल असं वाटलं पण काहीच नाही म्हणे, तुझी बुद्धी अजून तेवढीच, पण काय झालं मग माझ्याच घरी येऊन मला बोलताय, अरे म्हणे अवस्था तुझी अशी, देवांचे गणित कधी कळलेत का तुम्हाला. आणि म्हणून देवर्षी नारदांनी पाच पद्धतीने करून दाखवलं की पहिलं बाळ देखील आठवं येऊ शकतं. आणि हे जसं बघितलं मग कंस लगेच भडकला तडकला आणि तो निघाला. बस देवर्षी नारदांना जे काम करायचं ते त्यांनी केलं, निघून गेले. आता लोकांना याचा राग येतोय की कंसाने खरं तर त्या बाळाला सोडून दिलं होतं की नाही, मग काय गरज होती देवर्षी नारदांनी तिथे जाऊन हे बोलण्याची सांगण्याची. याला एक आणि महत्वाचं कारण असं की जर कंसाने लहान बालकांची हत्या केली नसती, बालहत्या घडवली नसती, तर प्रभू कशाला आले असते. मग त्याच्या हातून तेवढ्या हत्या घडल्याशिवाय, पापाचा घडा भरल्याशिवाय प्रभू येतीलच कशाला. आणि म्हणून त्याच्या हातून बालहत्या घडणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवर्षींनी जाऊन त्याला ते सांगितलं. देवर्षी जात नाही तर हा धावत सुटला. कोठड्यांचे दरवाजे उघडले गेले आणि जसं कोठडीत गेल्यानंतर वसुदेवांनी ते बाळ अतिशय आनंदाने देवकीच्या हातात दिलं आणि तेवढ्यात कंस मागून आलाच. आणि जसा कंस आला पटकन त्याने त्या देवकीच्या हातातलं ते बालक घेतलं आणि घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल तर त्याच्या अंगाला जे वस्त्र गुंडाळलं होतं ते वस्त्र काढून फेकून दिलं. वस्त्र जे गुंडाळलेलं ते फेकून दिलं आणि इवले इवले दोन लहानशे पाय त्या बालकाचे अशा दोन बोटांमध्ये धरले आणि दोन बोटांमध्ये ते दोन इवलेशे पाय धरले, गर 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 फिरवले आणि फाडकन एका शिवेवर फोडून टाकलं. बा मंडळी विचार करा, काळीच फुटून जावं असे असा प्रसंग. आणि प्रत्यक्ष जिच्या पोटी ते बाळ जन्माला आलं त्या देवकीच्या समोर हा प्रसंग घडतोय. मंडळी काय यातना होत असतील विचार करा. आणि ते देखील दुसरा तिसरा कोणी नाही, माझाच सख्खा चुलत मोठा भाऊ, तेच अशा पद्धतीचं कर्म करतोय, काय तिच्यावर भीतत असेल. अरे आम्ही तर दोन माळा रोज जप करत नाही तर म्हणतो आम्ही इतकं देवाचं करतो तरी सुद्धा आमचं असंच होतंय गुरुजी. अरे तुम्हाला असं वाटतं, देवकीनी काय म्हणायला पाहिजे की माझ्या पोटी प्रत्यक्ष परब्रह्म जन्माला येतो तरी देखील माझी सहा बालक माझ्याच भावानी माझ्याच समोर गर 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 फिरवून फोडून टाकले का. कधी विचार केलाय, कर्मभोग कोणाला सुटले नाही मंडळी. कर्मभोग कोणते कर्मभोग नीट ऐका. गेल्या जन्मामध्ये देवकी पट्टराणी मंडळी, देवकी पट्टराणी आहे पण देवकीला संतती होईना अनेक वर्ष झाले. शेवटी देवकीनीच आपल्या पतीला म्हणजे राजाला विनंती केली की तुम्ही दुसरं लग्न करा, कारण माझ्या पोटी तर काय आता जन्माला कोणी बालक येईल असं वाटत नाही, पण मात्र आपल्या राजगादीला वारस असला पाहिजे म्हणून तुम्ही दुसरा विवाह करा. तिच्या आग्रहाखातर राजाने दुसरा विवाह केला आणि चमत्कार, दुसऱ्या पत्नीचा दुसरा महाल तयार केलाय. आता राजा तिच्या बरोबर राहतोय, दुसऱ्या पत्नी बरोबर राहतोय आणि आश्चर्य असं की तिच्या पोटी मात्र एक नाही, दोन नाही, तीन नाही, असे सहा सहा लागोपाठ बालक जन्माला आले. आता दुसऱ्या पत्नीचं घर गोकुळ झालं. आता राजा इकडे फिरकतच नाही हिच्याकडे. मग हिच्या मनामध्ये द्वेष, ईर्ष्या, मत्सर की मी राजाला परवानगी दिली तो मलाच दुरावला, तो तर माझ्याकडे यायलाही तयार नाही, बघायलाही तयार नाही, विचारायलाही तयार नाही. तेव्हा तिचा ईर्ष्या आणि मत्सर जो आहे तो बाहेर आला आणि त्या विचाराने तिने काय केलं, कोणीही घरात नसताना सवतीच्या घरामध्ये गेली आणि त्या लहान बालकांच्या अन्नामध्ये विष घालून त्यांना मारून टाकलं. मंडळी इथेच फेडणं इथेच भोगणं आहे, कोणाची सुटका नाही मंडळीवर. जिथे देवकीची ही अवस्था, तुमची माझी काय अवस्था आहे. आणि म्हणून कर्म करायचं ते असं करा
की त्याचं फळ त्या पद्धतीचं आपल्याला मिळेल. म्हणून गीतेमध्ये कर्म अकर्म विकर्म याचे जे भेद सांगितले त्यातून आम्ही काय शिकलोय. अरे पहिलं एक काम सगळ्यात महत्वाचं, सत्कर्म नाही झालं हरकत नाही, पण निदान दुष्कर्म तरी हातून घडू देऊ नका एवढं झालं तरी खोटे म्हणता येईल. आमच्याकडनं होतंय असं एक तर आम्ही सत्कर्म करायचा प्रयत्न करतो, नाहीतर जास्तीत जास्त आमच्याकडून दुष्कर्म घडतं. आणि म्हणून पापाचे 81 प्रकार असतात मंडळी, आणि त्या 81 प्रकारातून नित्य आमच्याकडून इतकी पाप घडत असतात, कळत नकळतपणे का होईना, कळत नकळतपणे. त्यात पुन्हा 3 प्रकार पापांमधले सगळ्यात महत्वाचे, कायिक वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शरीराने केलं जाणारं पाप आहे मंडळी, वाचिक म्हणजे आपण बोलून एखाद्याचं मन दुखावलं गेलं ते वाचिक पाप आहे, आणि ज्याला शरीराने मारझोडही करता येत नाही, तोंडाने शिवाई देता येत नाही, वाचिकही पाप करता येत नाही, मग तो तिसऱ्या प्रकारचं पाप करतो. खास करून आमच्या महिला वर्ग भगिनी वर्ग जास्त करतात. काय करतात, काय वाटळून जाईल तुझं. आता तुझ्या बोलण्याने कोणाचं वाटोळं चौकोनी त्रिकोणी होतच नाहीये, कशासाठी पाप डोक्यावर घेतली बाई, हे मानसिक पाप आहे. त्यात पुन्हा 3 प्रकार आहे, स्वेच्छया अनिच्छया परेच्छया. काही पाप स्वतःच्या इच्छेने केली जातात माहिती आहे हे चूक आहे, तरी केलं स्वार्थ आहे ती स्वेच्छया. दुसरी पाप अनिच्छया, इच्छा नसताना घडून गेली पण पाप माफी लागलंय, विस्तव पडलाय जमिनीवर. तुम्ही जाणून बुजून त्या विस्तवावर पाय ठेवा, चटका बसणार आहे. आणि अजाणतेपणाने विस्तवावर पाय पडला, विस्तव म्हणेल का नको चटका द्यायला, त्याचं लक्षण होतं, म्हणेल का नाही. तस अनिच्छया, इच्छा नसताना देखील तुमच्याकडून काही पाप अशी घडतात की ते पाप मात्र माफी लागतं. आणि काही पाप अशी असतात परेच्छया, माझी इच्छा नव्हती पण यांच्यामुळे मला करावं लागलं, परेच्छया. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मंडळी की आपल्याकडून पाप काही कमी होतील तर बघा काका. विचार करा, 700 वर्षाचा महान धर्मात्मा पुण्यात्मा ज्याला तुम्ही मानता
असे भीष्माचार्य देखील मृत्यूच्या वेळेला शरपंजरीत म्हणले इंच इंच जखमा आहे, जागोजागी बाण आरपार गेलेले, अशा बाणांच्या शय्येवर पडलेला एक महान धर्मात्मा व्यक्ती. आणि सगळे पांडव जेव्हा आले ना द्रौपदीला घेऊन तिथे, प्रसंग फार छान मांडाय, ज्या वेळेला तिथे आले तेव्हा पडल्या पडल्या सगळ्यांची चौकशी मात्र केली ना. शरपंजरी पडल्या पडल्या युधिष्ठिरांना धर्माचं ज्ञान दिलंय, सहा प्रकारचे धर्म शिकवले, अशा ही परिस्थिती या महान धर्मात्म्याने भगवंताने सांगितलंय, युधिष्ठिर असा योग पुन्हा येणार नाही, त्याच्यामुळे आत्ताच त्यांच्याकडनं जे ज्ञान घ्यायचं असेल ते तू घेऊन टाक. आणि मग भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला विचारलं, सगळे प्रजाजन खुश आहेत ना तुझ्यावर, तुझ्याकडून काही पापकर्म तर घडत नाही ना, असं जेव्हा विचारलं तेव्हा शेजारी द्रौपदी उभी होती आणि द्रौपदी खुदकन हसली. आता द्रौपदी खुदकन हसली, सगळ्यांचे डोळे मोठे, कारण भीष्माचार्य जाण्याची वेळ. आता भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला विचारले, बाबा प्रजाजन सगळे खुश आहेत ना तुझ्या राजगादीवर किंवा तुझ्या प्रजापालनावर, आणि त्याच्यात इला हसू का बरं आलंय का? आता प्रभूंना देखील लक्षात आलं. आता तेवढ्यात युधिष्ठिराने सांगितलं, कळत की नाही त्यांच्या समोर तू हसली का बरं, त्यांनी काय चुकीचं विचारलं, त्यांनी चुकीचं काय विचारलं. आता सगळं तिथे वातावरण तप्त झालं, तेव्हा भीष्माचार्यांनी विचारलं, मला विचारू दे बेटा द्रौपदी, का ग हसली तू? मी युधिष्ठिराला विचारलं की प्रजाजन खुश आहेत का, ते प्रसन्न आहेत ना, तर तुला हसू येण्याचं कारण काय ते मला कळायला पाहिजे. म्हणे तुम्हाला राग येईल मी विचारलं तर, येऊ दे काही हरकत नाही तरी विचार. म्हणे तुम्ही तर आता शरपंजरी आहे, काही कालावधीत तुम्हाला देह सोडायचा आहे, असं असताना देखील तुम्हाला प्रजेची एवढी काळजी, आणि तेच भर सभेमध्ये जेव्हा तुमची नाच सून एकाच वस्त्रावर तुमच्या समोर गिडगिडत होती अक्षरशः, अरे मला वाचवा वाचवा, तुमच्या घराण्याची इज्जत लुटणं चाललंय, त्यावेळेला झोपले होते का मग? तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? आता तुम्ही विचारता नातवाला की प्रजाजन खुश आहेत का, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः सत्तेत होते त्यावेळेस तुम्ही काय केलं? त्यावेळेस तर तुमची नाच सून प्रत्येकांच्या समोर गेली. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुरजी सगळ्या सगळ्यांच्या समोर, धृतराष्ट्र सगळ्यांच्या समोर जाऊन जाऊन रडून रडून बोलती, अरे तुमच्या घराची इज्जत लुटणं चाललंय, तुम्ही हे थोपवा. मग त्यावेळेला तुमचा धर्म कुठे गेला होता? म्हणजे सगळं ऐकण्यासारखं आहे. भीष्माचार्य बोलले, ओरी अगदी योग्य विचारलं तू, आणि तू जे मला हसली ते काही चुकीचं नाही, पण याला एकमेव कारण असं आहे की त्यावेळेला मी ज्याचं अन्न खात होतो ना तशीच मृत्यू होते. मी अन्न कोणाचं खात होतो तेव्हा? दुर्योधनाचं. हे कधीही लक्षात ठेवा मंडळी, आम्ही ज्याचं अन्न खातो ना आमची वृत्ती देखील तशीच होते. म्हणून अन्न तुम्ही कसं खाताय, कोणाचं खाताय, त्यावेळेला प्रभूंना त्यांनी असं विचारलं की प्रभू काय हे सगळी अशी अवस्था आहे, इतक्या वर्षपर्यंत मी अशा पद्धतीने जीवनमान व्यतीत केलं आणि नेमकं मृत्यूच्या वेळेला एवढ्या अनंत यातना का, काय माझ्या हातून असं घडलंय? प्रभूंनी अनेक जन्म मागे जाऊन सांगितलं की त्यावेळेला तुम्ही चक्रवर्ती सम्राट होते, पण चक्रवर्ती सम्राट असताना एक वेळेला तुम्ही शिकारीला एकटे निघाले, जंगलामध्ये गेले, त्या जंगलाच्या पायवाटेवर तुमचा रथ चाललेला आणि एक अर्धमेला सरडा पडलेला तुम्ही बघितला, तो अर्धमेला आहे. सरडा माहिती ना रंग बदलतो, तो सरडा तुम्ही बघितला, तुम्हाला दया उत्पन्न झाली, कीव आली, आणि म्हणून तुम्ही पटकन रथ थांबवला, रथातून उडी मारली. तुम्हाला असं वाटलं की या सरड्यावर एखाद्या जनावराचं पाय पडेल, हे मरून जाईल, तुम्हाला दया उत्पन्न झाली, पण तुम्हाला हात लावायची किळस वाटली. तुम्ही काय केलं? भात्यातून पटकन एक बाण काढला आणि बाणावर त्या सरड्याला असं धरलं. बाणावर जसं सरड्याला धरलं, झाडींमध्ये टाकून दिलं, तो नेमका सगळ्या बाभळीच्या काट्यांवर जाऊन पडला. तो सरडा म्हणाला, बाबा रे माझा तर मृत्यू जवळ आला होता, मी काय तुझं वाईट केलं, का मरताना एवढ्या यातना?
हे सगळं इथेच भोगायचंय मंडळी लक्षात घ्या. अरे इथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना देखील 14 वर्ष वनवास घडतो मंडळी. रामचरित्राची कारण 5 आहेत मंडळी, की भगवंताला मानव अवतार का घ्यावा लागला याच्यातला पहिला दिवस तर केवळ 5 कारण आम्ही सांगतो. की देवर्षी नारदांचा शाप लागला महाविष्णूंना, तुम्हाला आश्चर्य वाटे पण हो प्रसंग घडलाय. देवर्षी नारदांनी शाप दिलाय कोणाला, तर महाविष्णूंना, आपला आराध्य जे आहे त्याला शाप दिलाय. हे एक कारण आहे. दुसरं कारण जालंधर आणि वृंदा आहे. तिसरं कारण मनू आणि शतरूपा आहे. अशी 5 कारण दिली की या 5 कारणामुळे भगवंताला मानव रूप धारण करावं लागलं, हे मुख्य कारण आहे. पण त्यांना देखील त्यांच्या जीवनामध्ये वनवास का घडला, पती पत्नींचा वियोग का सहन करावा लागला, याच्या मागे कारण आहे. कर्मभोग देवादिकांना जिथे सुटले नाही तुमची माझी काय कथा आहे म्हणताय. 6 बालक फोडून टाकले हो अक्षरशः. आता 7व्या वेळेला दिव्य तेज तिच्यामध्ये निर्माण झालं देवकीमध्ये. दिव्य तेज का? भगवंत एकटे अवतार घेत नाही मंडळी, दोघही जण येतात. एक म्हणजे आदिनारायण आणि दुसरे म्हणजे शेष नारायण. लक्षात घ्या बरं. पहिल्या त्रेतायुगामध्ये जेव्हा आदिनारायण पहिल्यांदा आले, शेष नारायण नंतर आले. लक्ष्मणजी ते शेष नारायण आहे, ते नंतर आले. या वेळेला येण्याच्या आधी दोघांमध्ये वाद झाले. शेष नारायण काय म्हणे, नको बा तुमचं लहान भाऊ होणं म्हणजे फार कठीण असतं, फार त्रास असतो तो. प्रभू म्हणे एवढंच ना, यावेळेस तुम्ही मोठे व्हा मी छोटा, हा मग काय प्रश्न आहे, चालेल का? हो म्हणे चालेल. ते येणार आहेत आता कुठे, देवकीच्या पोटी मंडळी. आता देवकीच्या पोटी जेव्हा प्रत्यक्ष शेष नारायण येतील, तेज पुंज झाली तिची कांती, तिलाच ते लक्षात यायला लागलं. तेज बाहेर आभा फाकायला लागली असं तिला वाटायला लागलं. इतकं प्रसन्न वाटायला लागलं, उत्साह तिच्यामध्ये वाटायला लागला. आता 7व्या वेळेला भरते दिवस आहेत मंडळी. नीट ऐका हा, प्रभू जन्माला येण्याच्या आधीपासूनच चमत्कारांची मालिका कशी सुरू केली प्रभूंनी, नीट ऐका. आणि प्रभू वैकुंठात निवांत बसलेले, कारण म्हणे ते काय झालं ते देवकीचं, काय किती गेले किती राहिलेत अजून. म्हणे प्रभू 6 तर गेलेत, आता शेष नारायण गेलेत सध्या, भरते दिवस आहे देवकीला. का बरं, काही महत्वाचा निरोप हो, निरोप आहे काय, एक काम कर, काय तो जो 7वा गर्भ आहे देवकीच्या पोटी तो तिथून ट्रान्सफर करा म्हणे. म्हणजे तो देवकीच्या पोटातून गर्भ काढा. आणि म्हणे कुठे न्यायचा, म्हणे गोकुळामध्ये नंदबाबांची पत्नी रोहिणी तिच्या पोटामध्ये जाऊ द्या म्हणे. हा तिलाही अजून संतती झालेली नाही, तर तो जो देवकीचा 7वा गर्भ आहे तो तिथून काढायचा आणि इकडे ट्रान्सफर करायचा. मंडळी मला सांगा, विज्ञानाने एवढी जर आजपर्यंत एवढा मोठा पराक्रम केलाय, असं आजपर्यंत केलंय, टेस्ट ट्यूब बेबी पर्यंत जाऊ द्या विषय हो, पण असं कधी केलंय एका स्त्रीच्या पोटातला भरते दिवस असलेला गर्भ काढायचा दुसऱ्या स्त्रीच्या पोटात टाकायचा, असं कधी होऊ शकलंय? नाही. पण हा चमत्कार प्रभूंनी स्वतः येण्याच्या आतमध्ये केलाय. देवकीच्या पोटातला गर्भ गळून गेला की काय म्हणून रात्रभर रडत बसली ती. वसुदेवांनी समजवलं की बेटा जाऊ दे, झाला असेल विचार करू नको, पण तो गर्भ जो आहे तो गळून गेला नाही, तो जो तिथून त्याला काढलं तो रोहिणीच्या पोटी गेलाय. का? तर ते शेष नारायण आहे. भगवंताला माहिती आहे की माझं पहिलं आयुष्य 12 वर्षाचं तिथे काढायचंय गोकुळ वृंदावनामध्ये, मग माझ्या आधी तिथे आमचे बंधू गेले पाहिजे म्हणून रोहिणीच्या पोटी पाठवले. लक्षात घ्या. आणि आता 7 झाले, 8वी वेळ आली मंडळी. पुन्हा आता देवकीला भरते दिवस आहे, प्रत्यक्ष आदिनारायण यायचे. आता आदिनारायण येणार म्हटल्यानंतर काय, तिच्या चेहऱ्यावर तेज आणि तेजपुंज सगळा तिचा चेहरा आहे, उत्साहाने भरलेला आहे, सगळं काही छान आहे. आता पहिला जो अवतार मर्यादा पुरुषोत्तमांचा झाला तो सूर्यवंशात झाला. पण त्या सूर्यवंशामध्ये ज्या वेळेला प्रभूंनी अवतार घेतला त्यावेळेला भगवंतांनी सर्वांना आनंद दिला, सर्वांना. फक्त एकच व्यक्ती रामजींवर नाराज होती, एकच व्यक्ती, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे चंद्र. तो नाराज आहे. का? प्रभू म्हणे काय रे बाबा असं करतो, का नाराज आहे? म्हणे प्रभू तुमचं बालरूपाचं दर्शन मला घ्यायचं होतं, बालरूपाचं मला दर्शन घ्यायचं होतं, सगळ्यांनी घेतलं पण मला तुमचं बालरूपाचं दर्शन घेता आलं नाही. का? एक तर तुम्ही भर दुपारी 12 वाजता आले, बरं त्याच्यात हा सूर्य तो आहे महिनाभर हलायला तयार नाही, आता तो हल्ला नाही तर मी कसं काय तुमचं दर्शन घेऊ. आपण नाराज आहे म्हणे तुमच्यावर.
रामजी म्हणे अरे असं करू नको मला, आता मी त्यांच्या वंशात आलोय म्हटल्यानंतर सूर्याला आनंद होणारच ना की आपल्या वंशामध्ये मी आलोय म्हटल्यानंतर, त्याच्यामुळे तो हल्ला नाही महिनाभर तसाच राहिला वगैरे ते सगळं मान्य आहे, पण असं करू नको माझ्यावर नाराज होऊ नाही मी, आपण नाराज होऊ बरं ठीक आहे मग एक काम करू पुढचा अवतार तुझ्या वंशात येतो म्हणजे चंद्र वंशात येईल छे छे ते काय करत पुढचं केव्हा बघितलं आम्ही बर मग आता एक काम करू जोपर्यंत माझ्या नावा पुढे तुझं नाव लागत नाही तोपर्यंत या जगात माझा जय जयकार देखील कोणी करणार नाही म्हणून आपण काय म्हणतो बोला सियावर रामचंद्र भगवान की जय। आता राम आणि चंद्र काही संबंध आहे का काही गरज आहे का जर रामजी सूर्य वंशात आलेले तर राम नंतर चंद्र म्हणण्याची गरज आहे का नाही रामजींनी वरदान दिलंय कोणाला चंद्राला जोपर्यंत माझ्या नावा पुढे तुझं नाव लागत नाही तोपर्यंत माझा जय जयकार देखील लोक करणार नाही म्हणून प्रभू सियावर रामचंद्र भगवान की जय। आता म्हणून या वेळेला आपला शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रभूंना कुठे यायचंय चंद्रवंशात यायचंय मग चंद्रवंशात यायचं तर ठीक आहे समजा पण चंद्राला किती बायका आहे रे म्हणे 27 कोणत्या कोणत्या अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग आर्द्रा पुनर्वसु पुष्य आश्लेषा मघा पूर्वा अशा 27 पत्नी रेवती पर्यंत हो का बर मग चंद्राची लाडकी पत्नी कोण म्हणे पट्टराणी कोण चंद्राला आवडणारी बायको कुठली 27 मधली म्हणे एकच कोण म्हणे रोहिणी बस मग तिच्याच कडे येतो म्हणे मी म्हणून प्रभू रोहिणी नक्षत्रात जन्माला आले बरं का नीट ऐका प्रभूंची जन्मरास ही वृषभ आहे रोहिणी नक्षत्रात प्रभू आले आणि म्हणून प्रभूंना का बरं तर चंद्रवंशात जर मला यायचं आहे तर चंद्राची आवडती पत्नी जी रोहिणी त्याच नक्षत्रामध्ये मी येतो असं सांगितलं आणि मग मात्र प्रभू केव्हा आले आपल्याला कल्पना आहे म्हणजे 12 वाजता का बरं हे अवतार घेतो मला कळवतच नाही वा म्हणजे वामन भगवान आले 12 वाजता सगळे परशुराम आले 12 वाजता पुन्हा हे आले 12 वाजता रामजी आणि हे पण आले रात्री 12 वाजता 12च का बरं काही कळत नाही पण आहे मग ती एक साधारणपणे अर्थात भागवतामध्ये देखील कुठे 12 हा शब्द आलेला नाही बरं पण जो संस्कृत श्लोक आहे भगवंताचा अवतार केव्हा झाला अंदाजाने 12च्या जवळपास म्हणजे मध्यरात्री असा तो उल्लेख आहे आणि त्याप्रमाणे जर तसा आपण विचार केला तर प्रभू त्या वेळेला आले असं आपण म्हणू शकतो पण प्रभू आले म्हणजे काय झाले जन्म झाला का नाही अवतार घेतलाय प्रभूंनी अवतरित झाले आता प्रभू आले तर एकदम चतुर्भुज महाविष्णू कोटी सूर्यांचं तेज लख प्रकाश कोठडीमध्ये पती पत्नींचे डोळेच दिपून गेले डोळे बंद करून घेतले एकदम गच्च बघूच शकत नाही अरे काय बघू शकणार कोटी सूर्यांचं तेज एकदम समोर दिसत आहे आणि अंधार कोठडीमध्ये जेव्हा कोटी सूर्यांचं तेज असेल तर काय अवस्था होत असेल दोघांनी डोळे गच्च मिटून घेतले प्रभू अवे काय तेव्हा प्रभू सौम्य रूपामध्ये आले सौम्य रूपात आल्यानंतर देवकी आणि वसुदेवांच्या डोळ्यांना धारा सुरू झाल्या प्रभू हो तुम्हाला खेळवण्याची इच्छा आहे तुम्ही तर एवढे मोठे झाले की आम्हालाच तुम्ही खेळवाल कसं काय करता आणि मग त्यावेळेला असं सांगितलं पाहा ज्या वेळेला चतुर्भुज महाविष्णू त्याच वेळेला प्रभूंनी सांगितलं की मला थोडा वेळ देखील इथे थांबवू नका ठेवू नका मग काय करा इथून लगेचच तुम्ही मला घेऊन चला आणि यमुनेच्या पार गोकुळ जे आहे त्या गोकुळामध्ये नंद बाबांच्या घरी तिथे मला घेऊन चला मैया यशोदेच्या पोटी एक बालिका जन्माला आलेली आहे तिच्या जागी मला ठेवा आणि माझ्या जागी तिला इकडे तुम्ही कोठडीत घेऊन या आता प्रभूंचा आदेश म्हटल्यानंतर वसुदेवांनी सांगितलं ठीक आहे प्रभू आणि मग प्रभू पटकन बाळ झाले लक्षात घ्या आधी चतुर्भुज महाविष्णू होऊन आज्ञा दिली आहे आदेश दिलाय वसुदेवांना आणि त्याप्रमाणे तिथेच कोठडीमध्ये पाटी बघितली त्याच्यामध्ये वस्त्र टाकले आणि मग त्या लहानशा बालकाला त्याच्यात ठेवलं आता साखळदंड आहे पायात बेड्या आहेत हातात बेड्या आहेत कमरेला साखळदंड सगळं काही आहे सगळं गळून पडलं मंडळी ही सगळी योग माया आहे लक्षात घ्या 7-7 दरवाज्याच्या पलीकडे कोठडी ठेवले सगळे पहारेकरी झोपले सगळ्यांचे कुलप उघडले गेले सगळ्यांच्या कड्या उघडल्या गेल्या हा सगळा प्रभूंच्या येण्याचा चमत्कार आहे मंडळी आता थोडस गोकुळाकडे लक्ष देऊ आपण गोकुळातली स्थिती अशी मंडळी मैया यशोदेचं वय आहे 58 वर्षाचं तिच्या पोटी बाळ जन्माला आलेलं नव्हतं त्याच्यामुळे बहुतेक आता हिच्या पोटी बाळ जन्माला येईल ही अपेक्षा सोडून दिलेली खरं तर बरं का आणि बरोबर आहे आता ह्या वयात काय बाळ जन्माला येईल पण तरी देखील प्रभू तिच्याच घरी का नंद बाबांच्याच घरी का
थोडा विचार करा मंडळी की परमात्मा देखील कोणाच्या घरी जातात? नंद यशोदेच्याच घरी का जातात? नंद आनंद यती नंदहा, जो दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम करत असतो सगळ्यांना त्याला म्हणायचं नंद. आणि यशोदा म्हणजे यशोददा, ती जी सर्वांना यश प्रदान करणारी आहे. म्हणजे हे पती पत्नी कसे आनंद आणि यश प्रदान करणारे सगळ्यांना, जो दुसऱ्यांना देतो परमात्मा त्याच्याच घरी येतात हे लक्षात घ्या. निव्वळ नावावरनं सुद्धा तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे. आता झालं असं की अशा परिस्थितीमध्ये उतार वयामध्ये यशोदा मैयाला भरते दिवस आहे. आता यशोदा मैयाला भरते दिवस, आता ती पहिल्यांदाच बाळंतीण होणार म्हणून तिच्या सेवेसाठी नंद बाबांच्या दोन सख्या बहिणी आलेल्या आहेत. म्हणजे तिच्या वंश नंदा, आणि त्यांचं नाव काय आहे, एकीचं नाव नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा. बर, या दोन नंद आहेत, नंद बाबांच्या या दोन सख्या बहिणी, त्या खास बहिणीच्या सेवेसाठी आल्या तिथे. आता या तिथे आलेल्या, आता काय झालं की ही दोघी जणी त्या खाटेच्या तिथे पाय लांब करून तिथे टेकून बसल्या दोघी बहिणी. आता त्या सुद्धा कधी नवत भेटलेल्या आहेत, खूप दिवसांनी एकत्र आलेल्या आहेत. दोघी बहिणींच्या गप्पा गोष्टी चालल्या आणि खाटेवर मैया झोपली आहे. आणि नंद बाबा जे आहेत सारखे येरझरा घालतात ते घरात, त्यांना माहिती कदाचित आज प्रसूती होईल, त्यांना काही सूचेना. तेव्हा सुनंदा काय म्हणे, दादा किती काळजी करतो आणि तू इथे जागा राहून काय उपयोग आहे का तुझा इथे, जा बरं दादा, तू जाऊन झोप बरं तुझ्या खोलीमध्ये, आम्ही आहो ना दोघी जणी. नंद बाबा म्हणे, मलाही झोप येतेच आहे खरं, पण तुम्ही आहे ना, हो मग आम्ही जागे, तू काळजी करू नको, जा तू. असं म्हणून नंद बाबांना आतमध्ये पाठवलं, ते जाऊन झोपले. योग माया, तीन दिवस पर्यंत गोकुळातलं कोणीही झोपलेलं नव्हतं. अख्खं गोकुळ त्यांनी सजावट, ध्वजा पताका तोरण सगळे लावलेले, कारण आमच्या नंद बाबांच्या घरी मैया यशोदेच्या पोटी बाळ जन्माला यायचं, याचा आनंद अख्ख्या गावाला होतोय. मंडळी विचार करा, हे सगळं गाव रात्री 8 वाजेपर्यंत झोपवून टाकलं होतं प्रभूंनी. रात्री 10 वाजेपर्यंत नंद बाबांना झोपवून टाकलं. दोघी बहिणी गप्पा मारता मारता केव्हा डोळा लागून गेल्या तर तिथेच जमिनीवरच झोपून गेल्या, त्या लोळल्या तिथेच. सगळी झोप जाप झालेली, गोकुळात कोणी जाग नाही. आणि मग मात्र वसुदेवांनी डोक्यावर घेतलंय बाळाला. मला सांगा मंडळी, नवजात शिशूला घेऊन कोणी भर पावसात बाहेर जाईल तरी का, आहे का हिम्मत? पण हे केवळ वसुदेवांना माहिती, हे बाळ नाही, हा जगत पिता आहे, जगत पालन करता आहे, जगत नियंता आहे. आणि त्यांचीच आज्ञा आहे, परत त्यांनीच सांगितलंय की मला इथे ठेवू नका, गोकुळात घेऊन चला. त्याच्यामुळे इथे नवजात शिशू आहे किती दिवसाचं आहे हे महत्वाचं नाही आहे. आणि त्याप्रमाणे वसुदेव जसे तिथून बाहेर आले, पाहतात तो बाहेर, बाप रे काळो कितकान, धो धो पाऊस चाललाय, धो धो पाऊस, गुडघाभर पाण्यातनं वाट काढत काढत चालले. यमुना यमुनेच्या तीरावर आले, दुथडी भरून वाहतीये. विचार करता ते पाय टाकावा की न टाकावा, पण वरती जे बसले त्यांची आज्ञा आहे की तिकडे पार घेऊन जायचंय गोकुळात. म्हणून कुठलाही विचार न करता वसुदेवांनी नदीमध्ये प्रवेश केला. करता करता कमरे एवढ्या पाण्यामध्ये ते गेलेत. आणि मग मात्र मैयाला आनंद झाला. मैया यमुना, तिला आनंद झाला. ओ हो हो, आज माझे प्रभू आले, आज मला पाद्य पूजन करायचंय. आता प्रभू ओरडून वरतून सांगताय, शहाणपणा करू नको, हा पाद्य पूजन करायचंय म्हणे काय भेडी का? माझं पाद्य पूजन करायला गेली तर सासऱ्याच्या नाका तोंडात पाणी जाईल का, मूर्ख आहे का तो? मंडळी प्रभूंच्या ज्या 8 पट्टराण्या आहे त्याच्यामध्ये एक यमुना म्हणजे कालिंदी आहे, बरं लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभूंच्या स्नानाला देखील यमुनेच जल लागतं, हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यामुळे यमुना काय म्हणे की बस आज तर मला इतका आनंद की माझे प्रभू आले, आज मला पाद्य पूजन करायचंय. प्रभू म्हणताय, शहाणपणा करू नको, माझं पाद्य पूजन करताना त्या सासऱ्याच्या नाका तोंडात पाणी जाईल त्याचं काय? नाही, ऐकली ना, हट्टी भयंकर. जसं ते छातीपर्यंत पाणी आलं वरती, प्रभूंच्या लक्षात आलं ही काही ऐकणार नाही. म्हणून प्रभूंनी पटकन आपला उजवा पाय त्या पाठीच्या बाहेर काढला, एक लाट आली, पाद प्रक्षालन प्रभूंचं झालं आणि अख्खी यमुनाच बसून गेली खाली, सरसर 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 चालत गेले वसुदेव. नंद बाबांचं घर माहिती, कारण दोघं मित्र आहे, वसुदेव आणि नंद बाबा मित्र आहे. नंद बाबांचं घर माहिती आहे, घरात सगळ्या लाईट सुरू आहे, दिवे सुरू आहे, पण सगळे झोपलेले. निव्वळ नंद बाबांच्या घरात नाही झोपले, अख्ख्या गोकुळात सगळे झोपलेले. तिथे गेले तर पाहतात तो काय, मैया यशोदा त्या ज्या खाटेवर पडलेली आहे, शेजारीच तिच्या एक लहानशी बालिका आहे जी नवजात आहे, नुकतीच जन्माला आलेली आहे. प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे
पाठीतून प्रभूंना काढलं, मैयाच्या कुशीमध्ये ठेवलं, त्या लहानशा मुलीला घेतलं आणि त्या पाठीमध्ये घेतलं आणि कोणाशी काही बोलायचं नव्हतं आणि सांगायचं नव्हतं, काही निरोप नाही की काही नाही, तसंच घेतलं, सगळे झोपलेलेच आहे आणि तसेच परत डोक्यावर घेतलं, तरतर तरतर चालत निघून गेले. हे जसे चालत निघून गेले, एक एक कोठडीचं दार जसं ते पार करत गेले, तसं ते दार आणि त्या त्या कड्या कुलप सगळे लागत गेले, बरोबर आपल्या स्वतःच्या कोठडीमध्ये जसे आले आणि तसे आपोआप सगळे साखळदंड आणि बेड्या वगैरे सगळ्या चढवल्या गेल्या आणि ती लहानशी बालिका जी आहे ती रडायला लागली. बा भोकाड पसरलं. आता तीन रात्री पर्यंत कंसाला झोप नाहीये, म्हणजे का नाहीये, आठवा येतोय, आठवा येतोय, आठवा येतोय. पहा बर, कंसाला भीती आहे की आठवा येतोय आणि म्हणून कंसाला झोप नाही. आणि जसं लहानशा बालकाचं रडणं ऐकलं पहारेकऱ्यांनी, फटाफट उठले, निरोप जसा गेला, कंस स्वतः जसा धावत आला, जसा धावत आला पटकन त्या बाळाला घेतलं तेव्हा देवकीनी पाय धरले. दादा अरे मुलगी आहे रे ही, तू आतापर्यंत सहा मुलं मारली, मी बोलली नाही रे काही, पण ही मुलगी आहे, मुलीची हत्या करू नये मंडळी, फार मोठं पाप आहे बरं. आणि आम्ही मात्र सर्रास करतोय का, गर्भजल परीक्षण करायला लागले आजकाल तुम्ही, तुम्ही इतके शहाणे झाले की गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी तुम्हाला आधीच कळायला लागले, मुलीचा गर्भ मारायला लागले. अरे याच्यासारखं पाप नाही, दुसरं लक्षात ठेवा, पापांचे प्रकार आहे, अतिपातक, लघुपातक, बहुपातक असे पातकांचे प्रकार दिलेले धर्मशास्त्रामध्ये, त्याच्यामध्ये प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त पण दिलेलं आहे, प्रत्येक पापाचं, एका पापाचं प्रायश्चित्त मात्र मुळीच नाही, ते म्हणजे कन्येचा गर्भ जो भ्रूण हिंसा करतो, कन्येचा गर्भ आपल्या आत मारून टाकतो, त्या पापाचं प्रायश्चित्त कुठल्याच ग्रंथात मला दाखवून द्या की हे प्रायश्चित्त ह्या पापावर आहे, एकही प्रायश्चित्त नाही म्हणजे, इतकं मोठं पाप मानलं जातं जे आजकाल सर्रास केलं जातं, हे सगळ्यात वाईट आहे. आमची ही अवस्था काय आली याला हे कारण फार महत्वाचं आहे. ज्या देशामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये लहान बालिकेंचा वध केला जातो, पोटामध्ये असताना वध केला जातो, जन्माला आल्यानंतर वध केला जातो, त्यांची ही परिस्थिती आहे. म्हणून अवस्था बिकट का होती आजकाल, या देशावर सगळ्या जगाचं लक्ष आहे मंडळी, हे आज नाही. उलट माझं असं म्हणणं असं आहे की इंग्रजांना देखील ह्याच देशावर राज्य करण्याची काय इच्छा व्हावी, मुघलांना देखील 600 वर्ष ह्याच देशावर राज्य करण्याची काय इच्छा व्हावी, इतकं सगळं भरलेलं आहे खरं तर या देशामध्ये मंडळी, या राष्ट्रामध्ये इतकं सगळं भरलेलं आहे की या देशातून, या राष्ट्रातून जे जे ज्ञान ज्यांनी घेऊन गेले ते आज महासत्ता म्हणून मानले जातात. लक्षात घ्या, ज्ञान आमचं आहे पण आज तेच ज्ञान घेऊन गेले, ते महासत्तागत झाले. आणि म्हणून या देशाची किंमत जर करायची असेल, लक्षात ठेवा की भ्रूण हिंसा, खास करून मुलीचा गर्भ कधीही पाडू नका, फार मोठं पाप आहे म्हणजे. तेव्हा देवकीने सांगितलं, अरे ही मुलगी आहे रे दादा, ए मुलगी आहे, मुलगा आहे, आठवा आहे, महत्वाचा आहे बस, ती मुलगी एक आठवी आहे का, मुलगा आठवा हे महत्वाचं नाहीये. पटकन त्याने तिच्या अंगाला गुंडाळलेलं वस्त्र जसं असं फेकलं, नेहमीप्रमाणे ते दोन इमले उले पाय त्याने आपल्या या दोन बोटांमध्ये अंगठ्यात असे धरले, गरगर 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 फिरवले आणि शिळेवर फोडला. तेवढ्यात ती जशी हातातून सटकली, तिने अष्टभुजा दुर्गेचं स्वरूप दाखवलं मंडळी. आणि अष्टभुजा दुर्गेचं स्वरूप दाखवून म्हणते, कशी मूर्खा, मला मारायला निघाला जगज्जननीला, अरे तू काय मला मारशील कंसा, पण तुला मारणारा मात्र गोकुळात नांदतोय. आता हे बघितल्यानंतर ती गुप्त झाली, हात वेडा झाला कंस, एवढ्या 7 द्वारांच्या पलीकडच्या कोठडीत ठेवले, एवढे पहारेकरी ठेवले, एवढे साखळदंड वेड्या घालून याला मी जखडून ठेवले, पण तरी देखील या 7 द्वाराच्या पलीकडे गोकुळापर्यंत ते लहान बाळ गेलं कसं, हे कसं शक्य झालं. आणि म्हणून कंसाने 3 दिवस पर्यंत स्वतःला स्वतःच्या महालात कोंडून घेतलं, कोणालाच भेटायचं नाही. मोठं चिंतेत आहे की हा आठवा गर्भ तिकडे कसा गेला. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली मंडळी, प्रभू उठले, पाहतात तो कोणी उठायला तयार नाही. प्रभू म्हणे, अरे वा, कोणी साधं स्वागत सुद्धा करायला तयार नाही.
आणि मग प्रभूंच्या लक्षात आलं हे अरे आपलीच योग माया आहे, त्याच्यामुळे ती योग माया प्रभूंनी सगळी घेतली काढून, आणि जशी ती योग माया काढली तसे प्रभूंनी रडायला सुरुवात केली. प्रभूंचं रडणं हे रडणं नाही बरं, त्यांच्या रडण्यातून ओंकाराचा नाद निर्माण झाला, आणि जशा प्रभूंचा ओंकाराचा नाद त्यांच्या मुखातून निर्माण झाला सगळं गोकुळ जसं जाग झालं. ओहो हो काय तो आनंद आहे मंडळी. पहा प्रभूंचा जन्म जो आहे मथुरेत झाला, पण उत्सव त्यांच्या जन्माचा कुठे झाला तर तो गोकुळामध्ये झाला, आणि म्हणून त्याला जन्मोत्सव म्हटलं जातो, त्यालाच आपण काय म्हणतो नंदोत्सव देखील म्हणतो. एक छोटस भजन आपण करू आणि मग पुढे जाऊ. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की.
जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने